ला 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 ला
ढूंढने। सूर्या वो आज आने वाली है बाबा, खोली एकदम चकाचक चाहिए अपने को। हाँ ला 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 ला। अरे आजा आजा, मैं हूँ प्यार तेरा। अरे वाह, आज जान खुश दिसते है बाबा। हाँ गम्मत है तुम्हारा, लाय कड़ाई असू दे असू दे, हे बरं झालं आधी घरात भेटलास। काय हो इकडे इकडे काय, ही सिनेमाची दोन तिकीट हा शरदने दिले तुम्हा दोघांसाठी। आम्हा दोघांसाठी? हो दोघांनी सिनेमाला जायचं असा निरोप आहे। म्हणजे मी आणि कुंदा या यारा हो यारा। आता बरा होतास ना, अचानक काय झालं तुला? अरे तुम्ही दोघं म्हणजे तू आणि सतीश असं होय आईला मला वाटलं। तुला काय वाटलं तर तुझ्या अंगात आलं ना तेव्हाच मी ओळखलं। बरं हा निरोप दुसरा बोला। सिनेमाला जायचं आणि संध्याकाळी उशिराने घरी परत यायचं। अहो पण का? ए का ते शरद आला की त्याला विचारायचं। हे बघा पेढ नेकर मामा। हा इकडे 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 इकडे। काय हो? हे असं लांब लचक पेढ नेकर मामा वगैरे काय म्हणायचं नाही बाबा। मग काय म्हणायचं? आजपासून मला फक्त पेमा म्हणायचं। म्हणजे काय? पेडणेकरातला पे घ्यायचा, मामातला मा घ्यायचा। शाबास पेमा। क्या बात है। अरे अलीकडे कसं सगळं शॉर्ट मध्ये व्हायला पाहिजे बाबा। हम दो हमारे दो। क्या बात है। ते पण कृषीच्या। आता आमच्या वेळेला सांगायला कुणी नव्हतं ना, त्यामुळे आम्हाला फक्त एकच माहित। काय काय? किती बी होणे दो मगर साला बाप प्रमाणे पाळणा हल्ले दो। मामा काय रे, तुम्ही असं करा ना। कसं रे? तुम्ही दोघं जाणार सिनेमाला। हे आम्ही दोघं म्हणजे कोण? तुम्ही आणि मामी। जमणार नाही। का हो? का सिनेमा प्रौढांसाठी आहे बाबा। मग मामी काय कुमारी काय? कसं नाही रे, प्रौढांसाठी म्हणजे सिनेमा चावट आहे। हा मामा तुम्हाला कसं कळलं? माझ्या धाकट्या मुलाने बघून सांगितलं। तो बघा मेला माझ्या अगोदर तोच सिनेमा बघून आला। हे आणि असा सिनेमा जर मी माझ्या बायकोला दाखवला ना काय होईल? काय होईल? काय होईल? अरे तुझं काय होणार नाही रे बाबा, जे व्हायचं ते माझं होईल। निरोप सांगितलेलं आहे, सिनेमाला जायचं, संध्याकाळी उशिराने घरी परत यायचं। लक्षात ठेव रे बाबा। बरं बाबा, उशिरा तर उशिरा, नो प्रॉब्लेम, आपलं एकदम व्यवस्थित जमलेलं आहे। क्या बात है, क्या बात है। शाबाश 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 सूर्या, उसका आने का टाइम हो गया बाबा। अतुल वो आने वाले है, ध्यान में रख ले। क्या बात है, क्या बात है। अरे वाह, चक्क नवे पड़ दे। मग वाटलं काय? जवाब नहीं यार, स्वतःच्या पैशाने आणले। मग फुकट फुकट साला। आणि तो मजाक किया। अरे क्या मजाक किया, लेकिन तुम्ही पण झकास किया यार। किया का नाही? आता कसं? हा गॅरेज ऐवजी खोली झाल्यासारखं वाटत। वाटत का नाही? कुछ भी बोल यार, साथी हो तो ऐसा। बराबर। साथी रे ओ, तेरे बिना भी क्या जीना। हो हो हो। फूलों की कलियों में हा, सपनों की गलियों में हा, तेरे बिना जिंदगी क्या केशवा। एंगल मेरा एंगल मुझे। यस हे जल्दी बस करे, बस बस बस, यहाँ से वो आएगी। क्या बात है, मैं यहाँ बैठा हूँ। हाँ क्या है, छानेत की रे? फर्स्ट क्लास। हाँ विकत आणले, पुष्पगुच्छ प्रेझेंट मिळाले, फ्लॉवर पॉट विकत आणणार आहे। पुष्पगुच्छ आणि प्रेझेंट शूटिंगला यार। अरे फेको मत यार, कसम पैदा करने वाले की। हाँ शूट नहीं बोलूंगा, नहीं बोलूंगा आज। हाँ आज मला स्टुडिओतला पहिला शॉट। काय सांगतो? असा ससाऊन कॅमेरा ऍक्शन। वहां से पोलीस इन्स्पेक्टर आता है, वहां से पोलीस इन्स्पेक्टर आता है और मुझे कहता है एक कदम भी आगे बढ़ाया तो गोली से उड़ा दूंगा। क्या बात है। अब हाँ। अब कैमरे मेरे ऊपर, अबे जा मेरे जान से, मुझे मेरा वेतन प्यारा है। हो गया है क्या? एकत्र डायलॉग होता, एकच होता ना। मग एकच होता ना। मग मग केवढ्या मोठा ना बोंबल तर गिरणीचे भोंगेवाने, नाहीतर काय? अरे छल्ल्या पाळीचा माणूस मी, हडबडून जागा झालो का? नाही होणारच ना। मला वाटलं चाळ बिळ कोसळती का काय। बोला बोला अभद्र बोला। अरे मला चाळ दिवसा डावळ्या कशी पडेल? ती पहाटे पडेल पहाटे, आपण सगळे लोक साखर झोपेत असताना, आणि ती पडली की मग आपण ढिगाऱ्याखाली भेटूया। अरे राणी त्याच्या डाळक्यात नेहमी अभद्र विचार।
साधा भांड्यांचा आवाज झाला तरी याला चाल पडल्यासारखी वाट काय सांगता पेटणे करा पेटणे करा तू खाली पिली माझा यो टीव्ही गरम करू नकास पहिलं बघतो अरे छेल्ला पाणी तर मारू साहेब अरे माझ्या सोनिया मामी 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 अरे माझ्या खोली मध्ये मामीच असणार पिरती झिंटा नसणार काही बोलतात रे सामान अरे शरद सामान आलंय अरे वा सामान आलं त्या विकायचं अरे वा शाबास हा तर मराठी रंगभूमीवरचे प्रतिथयश आणि प्रतिभा संपन्न दिग्दर्शक शरदराव खागरे आज आपणास नाटकासाठी हॉल मिळाला दिसत नाही आपली अध्यातेची भाषा आमच्या लक्षात आली नाही राजे नाही हे जे सर्व सामान इथं आलंय आपलाच राहणार किती दिवस ते बोला किती दिवस अरे कायमचं राहणार इथे कायमचं खायला मला वाटत आपलं हे सामान बघून सामान तुमचा रडगाण ऐकून शेजारी आपल्या माहिताचं सामान घेऊन येतील असू दे हे घ्या अरे एक रिकाम आहे हे ते बघ ते बघ पाकिट बघ फाय 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 ऐकत नाही डायरेक्शन साठी नवीन नाटक मिळालं वाटतं येस कोणतं कोणतं आहे कौटुंबिक जिवाळ्याचं कोणतं राया गड्याला जेव्हा जाग येते कसलं नाटक आहे अरे वा चक्क नवीन पडदे ते मी आणले मी स्वतःच्या पैशानं फुकट विकत विकत आणि हे पुष्पगुच्छ ते मी आणले डोक्यावर केस असले की आपण फणी घेतो पुष्पगुच्छ मिळाल फटाफट सांगणार शाबास या दोन्ही वस्तू तुम्ही कशासाठी आणल्या ए वेड्या खोली चकाचक ठेवण्यासाठी अच्छा एकमेकांना विचारून आणलेत की नाही 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 परस्परांना विचारता मग मला आता असं सांगा की एकमेकांना न विचारता हा बिन बायकांचा माल आजच सजवावा असं तुम्हाला कसं काय वाटलं काय माहिती का शरदराव कधी कधी एकच प्रश्न अनेक माणसांच्या मनात एकाच वेळ येतो हा निसर्गाचा संकेत असावा अरे तुमच्या नाट्य क्षेत्रात नाही का एकाच विषयावर तीन तीन नाटक लिहित जाणार माधवराव पेशवे माधवराव पेशवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ते आंबेडकर कोण ते सरदार पटेल ओ सरदार काय रे जरा पटेल असं बोला काय झालं काय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं काय सरदार पटेल म्हणाले कोण म्हणाला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं शिवाजी महाराज म्हणाले अरे हो रे बनते जाऊ दे मुलगा म्हणतो खोली सजवायचा आपला हेतू एकच आहे असं मी समजायचं का आपला हेतू कळला असता बरं झालं असतं नाही काय माहितीये का त्या आधी आपण जरा सामानाची आवरावर करून ठेवू कारण कोणत्याही क्षणी ना कोणत्याही क्षणी सिगरेट अरे वा दे क्या बात आहे फाय 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 आतमध्ये चार मिनार हाय फाय 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 म्हणे तुम्ही सिगरेट ओढा तोपर्यंत मी नाक्यावर जाऊन आलोच ए शर्या तू नाक्यावर जा तुझ्या मागोमाग हे सामान देखील नाक्यावर येईल हे सामानाला हात तर लाव रे ए खोलीच्या बाहेर पाऊल टाक रे मला चॅलेंज चॅलेंज मला चॅलेंज हा मी गेलो आम्ही आलो पहिला तुम्ही खरंच सामान नाक्यावर टाकायला निघालात हे सामान जर इथारायचं असेल तर त्या मागचं सांग सिक्रेट बोला सिक्रेट म्हणजे गुपित माहितीये का गुपित यांनी मी शेवटी सांगतात पहिले सांगितलं ना की त्याची मजा जाते काय चाललंय काय तुमचं अरे त्याच्या डोक्यावर कशाला मारताय हरी त्याचा मेंदू हलका आहे पत्र बघा कोणाचं आले वाचून दाखवतात अरे पत्र ऐका 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 झालं मेल्याचं नाटक सुरू झालं बघावं तेव्हा नाटक बघावं तेव्हा नाटक हे माझा चष्मा कुठे सापडत नाही म्हणून तुला वाचायला सांगितले नखरे करून वाचू ना प्रिय शर्या तू आपला ब्लॉग दाखवायचं प्रॉमिस करून खूप दिवस झाले प्रत्येक वेळी तू टाळाटाळ करतोस उद्या दुपारी मात्र मी तुला नक्की भेटायला येणार आहे तुझ्या ब्लॉक वर माझी वाट पहा तुझीच मंदा काय रे ती आज इथे येणार आहे ती कोण माझी मेवणी असणार ती 60 वर्षाची म्हातारी रे ती माझं प्रेमू कुठे माझं प्रेमू कुठे म्हातारी असली म्हणून काय झालं तरुणपणी सांभाळलंय ती ना मला तुम्ही त्या म्हणायचं बर का त्या एक
काय चाललंय काय तुमचं? एक तुला एक मला एक तुला एक मला एक माझ्या पत्रात लिहिलंय ना, मला काहीतरी शिल्लक ठेवा. तुमच्या काय बापाचा माल आहे? तुला एक मला एक तुला एक मला एक. हो त्याही व्याकरणात आधारात एक वचन आहे. इथे कोण येणार व्याकरण चालवायला? कोण येणार? त्या विधात्याने माझ्या नशिबात जी सौंदर्य साम्राज्ञी लिहून ठेवली आहे ती आज इथे येणार आहे. कोण रे ती? राम तेरी गंगा मैली. राम तेरी गंगा मैली. राज कपूरची मंदाकिनी. अरे मंदाकिनी. अरे गाडग्या कांदा घेऊन ये लवकर. अरे गाडग्या कांदा घेऊन ये लवकर. गाडग्या अरे या लवकर. अरे अरे छेल्ल्या पाळीचा माणूस मी एक मिनिट झोपू दे ना. आता कांदा बिंदा कशा सडण लागला तुला? अरे मेल्या बडबड करू नको, आधी कांदा लाव. अरे तुला काय पटकी तो वाटा रोग आला तुझ्यावर. कांदा लावा तुला काय झालं? रांड्याच्या माका नाही रे, त्या पोरांका लाव. बघ त्यांका काय हार्ट फेल झाला का काय ते. अरे मग हे का असं पडलं? अरे आता बरे होते रे. अरे काय झालं काय यांना? बघ हार्ट फेल झाला काय. बाबा माझ्या, यो एकदम तेलगी सारखा पडलं रे. हे भाऊ याला काय झालं? हे बाबा हे छातीचं भाते कसं हाबुकतोय? अरे लेका आकडी आली असेल आकडी. तू अजून पायतान घे. पायतान नको रे बाबा, आधी कांदा लाव. नाकाजवळ धरल्यावर पोरं उठून बसतील. आकडीला कांदा नाही चालत, त्या अवदसाला पायतानच पाहिजे. पायतान घे बोलतात. हा ना ऐकतच नाही बाबा. आमच्या कोकणात असं काहीतरी झालं तर आधी कांदा लावतात मग डॉक्टरला बोलवतात, माहितीये तुला? तो तुमच्या कोकणातल्या आकडीला चालत असेल, इथल्या आणि घाटावरल्या आकडीला कोल्हापुरी पायतान पाहिजे असं चिखलामध्ये बरबाटलेला. तुझा उपाय तू करशील कोकणातला, चल वाई तिकडे. हे भाऊ जागा व्हायचा, घे वास घे बघून. हे भाऊ जागा भाई चाल जागा भाई. आता उठून बसतेल बघ फटाफट. काय उठून बसतेल बघ फटाफट. तरी या पोरांना हजार वेळा बजावून सांगितलंय की रात्री अपरात्री संडासात जाताना बत्ती घेतल्याशिवाय जाऊ नका म्हणून. का? अरे का म्हणजे काय, दुनियाभरची भूता बसलीत त्या संडासात. हल्ली माझ्या वांगडा काय होता माहिती आहे? काय? अरे रात्री पाण्यानं भरलेलं टमरेल घेऊन संडासात गेलो ना, आतली कडी लावून खाली बसायच्या टमरेलातलं पाणी गायब. अरे एवढंच काय, नळावर पाण्यानं भरलेली बादली नुसती उचलायची खोटी, बादलीतलं पाणी गायब गायब. अरे हल्ली रोज रोज असं काहीतरी होतं माहिती आहे? हे म्हणजे टुमच आहे. हे टुमच आहे. हे नुसतं मचमच आहे. हिच्याकडे काय ध्यान देऊ नको. हिच्या घरातल्या समजा असतात जी भोका पडलेली आहे ती. गायब नाही का रे शर्या? तुझी सटवी आज इथे येणार आहे हे आम्हाला अधिकाने सांगितलंस. त्यात तुझं काय गेलं? काय गेलं? अरे माझी ही सुद्धा आज इथे येणार आहे. मला न सांगता तू कोण? मी कोण? अरे माझी वृंदा सुद्धा आजच इथे येणार आहे. बघा तुमच्या दोघांच्या सटवे आज इथे येतात कामा नयेत. येणाराच. आके रहेंगे. अरे हटाव, या खोलीचं डिपॉझिट मी भरलंय. माझी ओळख होती म्हणून मिळाले. आणि दर म्हणजे खोलीचं भाडं मी भरतोय. हो पेमा इकडे इकडे. अरे इकडे काय माहितीये का, दर महिन्याच्या महिन्याला काय हा भाडं भरत नाही. वर्षातले पहिले 6 महिने आहेत ना ते हा भाडं भरतो, पण नंतरचे जे 6 महिने आहेत ना ते पण आज भरतो. अरे चिपवा चिपवा एकदम इष्टा. काव 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 काव. अरे मर्दासारखे मर्द आणि बाया माणसं नळावर भांडते ती, तर भांडत कशा पाय? काय झालं बैजर भटू काय लपडे? काय मेमा तुम्ही आम्हाला आमच्या वडिलांसारखे ना. लवकर कळलं. तुम्हीच काढता न्याय करा. त्यातला डोंगराचा न्याय करा. तुम्ही तिघे जण आता इथे भांडताय, थोड्या वेळाने पाहिलं तर एकामेकाच्या तोंडातली सिगारेट ओढत इथे बसले असणार नाही रे कामा. ते बरोबर आहे पण हे बरोबर नाही. काय काय बरोबर नाही? हे नाही हे बरोबर नाही कळलं. पण नेमकं काय बरोबर आहे ते तरी सांग. पेम्या वाईट तंबक होते बघू. हा हे बरोबर आहे. काहीतरी न्याव हा झालाच पाहिजे. अरे करून टाका करून टाका करून टाका. काय करून टाका? करून काय टाका? तुमची करून टाकायची आहे? अरे अरे नाही कुणी करायचा. कुणी? कोकणी माणसाने. काय म्हणताय? न्याय करण्याचा खरा अधिकार कोकणी माणसाचा. शाबास. या घाट्याला काय सांगताय? अरे आमच्या कोकणात किती मोठमोठे न्यायाधीश होऊन गेले ठाऊक आहे तुम्हाला? ओ मामा. काय रे? एक नाव सांगा ना. एक. अरे एक कशाला? एक कशाला? एवढी मोठी यादी देतो ना तो. आत्ता एक नाव सांगा. एकच सांगू? एकच सांगा. आता सांगू? आता सांगा बोला. नाही आता एकही आठवत नाही.
है का नाही ऐन मोक्याचं टायमाला याचा कॉम्प्युटर बंद पडतोय तुझ्या कोकणामध्ये न्यायाधीश होऊन गेले. अरे गेलेच मुळी होऊन गेले. अरे गेलेच ना. हा तुला एक वार्निंग दो. वार्निंग कसली? बाकी कुणाचा भी नाव घे पण राम शास्त्री प्रभुणे साहेबांचं नाव घ्यायचं काम नाही. का का? राम शास्त्री प्रभुणे साहेब सातारा डिस्ट्रिक्ट आमच्या गावाच्या बाजूला 100 किलोमीटरवर गाव आहे त्यांचं. एकदम जवळ आहे ना? एकदम नजीक. अरे मग आमचे आजोबा काय सांगत होते? राम मेस्त्री आमच्या गावचा म्हणून. काय सांगता? शपथ बस. राम मेस्त्री आमच्या गावचा. राम मेस्त्री हो. शास्त्री नाय राम मेस्त्री. मेस्त्री शास्त्री काळा काळा आहे बरोबर. तो अगरबत्ती वाणी तोच रे. आहे का? नाही दशरथ मेस्त्रीचा पोऱ्या कौशल्याचा झील रे. बरोबर. काळा काळा अगरबत्ती वाणी. बरोबर. मुसळवाणी पोरवा अगरबत्ती वाणी. बापलेख हमेशा बिमार असायचे. हमेशा बिमार. कुणी विचारलं राम भाऊ वाईस सुतार का माई येता का? करवत नाही. कमाल आहे. सुतार असून करवत नाही. अरे ती करवत नाही. मग काम करवत नाही. त्यांना तिकडे पटवलं याच्या गावाच्या आड्यापाड्या. बरोबर. आणि सोपं काम दिलं. सोपं ते न्यायाधीश लोकांच्या हातोड्याचे दांडे बनवायचे. तुझ्या कोकणामध्ये न्यायाधीश होऊन गेले. गेलेच ना. परत परत काय बोलतो? होऊन गेले. त्यांचं सोनं झालं. झालंच ना. मग पिशाच्या काळातली वार्ता नाही पाहिजे. म्हणजे मुकरब खान, शाहिस्ते खान, अफजल खान सगळे पिशाच्य भूत. भूत? अरे भूत काळ काय कळला? वस्त्रमान काळात कोण आहे का? वस्त्रमान कुठल्या काळात? वस्त्रमान सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, समदे खान. चालू काळ कळला. आहे का? कोण? कोण नाही रे बाबा. नाही ना. कोण नाही? मी हाय. पार्टी माझी हाय. त्याने न्यायाधीश म्हणून त्यांनी मला भरती केलेलं आहे. तेव्हा न्याय मीच करणार. आणि मी काय माझा मेंदू मारवाड्याकडे घाण ठेवून आलोय? तो तू कुठे बी ठेव नाही तर फराय करून शेणी खा. पण न्याव मीच करणार. समजलं? तुला माझं हेल्पर म्हणून काम करायचं असेल तर कर, नाही तर आत्ताच्या आता राजीनामा दे. तर सरोदराव या बुगाच्या मैदानामध्ये मी काय म्हणतो, तुम्ही हे खोली वळखीवर मिळून शेणी दिली. हो नाही. हे काय बोलले बघितलं का? काय? सरहद राव बघा बघा. सरहद राव बघा. अरे रांडे ज्याला नीट शरदराव म्हणतात ना, नेव करणार माये. तू ठावस मोठा बालिस्टर असतो. अरे मग आहेत मुळी. त्याला अनुभव लागतोय. कसला अनुभव? अनुभव कसला अनुभव सांग ना. अनुभव? अरे कसला अनुभव? अरे एक्सपिरियन्स चा अनुभव. एक्सपिरियन्स. गावाकडे स्वतःच्या मालकीचा ऊसाचा मळा आहे आमचा. असू दे ना. रसाचं दुकान घालवण्याचा काय संबंध? अरे वर्षाला 10-10 केसी चालतात आमच्या भावा भावात. त्याला बोलतात एकमेकांच्या उरावर बसण्याचा अनुभव. तुला ऐकतो? आमच्या कोकणात असं काही नसतं बाबा. मग चिप. आता नीट बोलतो बाबा. हो शरदराव मी काय बोलतो, तुम्ही ही खोली ओळखीवर मिळून शनी दिली. मी दिली शरद. ओके 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 घेऊ पॉइंट आहे. आणि सतीशराव तुम्ही या खोलीचा डिपिशन भरला. मी डिपॉझिट भरलं. अरे अरे रांडेच्या ऐकून घे ना, नीट ऐकून घे. काय डिपिशन भरलं? डिपिशन हे शरदरावनी भरलं. मी भरलंय. म्हणतात ना घाटी आणि बरबट चाटी. डिपिशन हे शरदरावनी भरलंय बाबा. समाजलं समाजलं. तू मधी 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 बोल ना. गस गप्पच तिकडे कडला कोकणी आणि भात कोकण्या बघू तेव्हा मधी 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 मधी. तर तुम्ही ही खोली वळखीवर मिळून शनी रांडेच्या एक गोष्ट नीट ध्यानात राहत नाही. म्हणतात ना कशाची नाही खबर आणि वाटणी बरोबर. कोकणी माणूस चिप्पा एकदम इष्टाप. काव 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 का है? काय तुझं वय काय? तू करतोस काय? कंबर काय हलवतोस? स्वतःला काय बलवीर पाशा समजतो काय? हे सामने बुका असायचं. काय झालं? हे सामने इथे काय झालं? काय ह्यांना विचार. हे का भडकत्यात? हा
कशाला गरम होते? अरे तेच म्हणतोय मी, मित्र म्हणवताय ना, एवढ्या मोठ्या मोठ्याने भांडताय, आम्ही भांडतोय काय बघा? अरे ये बस बस बस, अरे कमाल आहे, आता भांडत काय होते, आता एकत्र काय येत आहे? त्यात कसली कमाल? म्हणजे आताच आम्ही युती केली ना. अरे कज्जा चालवायचा असेल तर डोसक कसा बर्फावाने थंड ठेवायला लागतो आम्हा दोघांसारखं. आमच्या वेणींची केस चालली होती का नाही, त्या टायमाला त्या वकील लोकांनी एकमेकाची पार तीन तीन हात फाडली होती, पण आम्ही नाही कधी कावलो. कावलो काय रे? मला काय विचारतोयस, तुझी युनियन वेगळी माझी युनियन वेगळी? अरे वेणियन कोणती बी असू दे ना, पण आपण समजे एकच चालत राहतोय. हो हो हो, एकच नळाचं पाणी पितोय. हो रे बाबा हो. आणि पोरा आपली सात का नाही? हो हो हो. आहेत कोणी परकेची? परकेची नाहीत ना? नाही. परकेची नाहीत ना? आहेत रे बाबा. नक्की नाहीत ना? नक्की नाही. मग हो म्हण. अरे हा नेहमी असा गोंधळ घालतो, मी नेमकं काय म्हणू? हो म्हणू की नाही म्हणू रे मामा? मग तुम्ही एक काम करा. काय रे? तुम्ही नाहीत असं हो म्हणा. हा हे बरोबर आहे, नाहीत असं झालं म्हणजे तू डबल गोंधळ घाल. म्हणजे नाही म्हणू नको. झालं बर बाबा. हो बस असं हो नको. तुझ्या पेडनगर खानदानचा जोर लाव. आवाज नेहमी चॅलेंज देतो म्हणजे काय? कोकणी माणूस ऐकून घेणार नाही. आवाज आवाज म्हणजे काय? हो मंडळी, काहीतरी न्याव हा झालाच पाहिजे. काय मेला माझी तंबाखू खाऊन भाव किती खात? हाडर हाडर. समजा ओळख नसती. करेक्ट. तर खोली कुणी दिली असती? पुढे ऐक, यो बी पॉइंट आहे बरोबर आहे. आणि ओळख असून शिली बी डिपिशन भराय पैसा नसता तरी ते राहताच आलं नसतं. यो बी पॉइंट आहे. आणि इकतो समज करून शिली बी दर महिन्याचा भाडा भरला नसता. क्या बात आहे घाडगे? तर खोलीत राहायलाच मिळालं नसतं. मग सांगा खोली माझी की नाही? वाईच वाईच शिखर परिषद घ्यावी लागली. तुम्हाला हेल्पर आहेस का दुश्मन? काय झालं काय? पोरातनी एका अँगलला पिटाळ तिकडे. कशाला? हा बरोबर आहे. खोली नेमकी कुणाची? तुम्हाला रिझल्ट ऐकायचा ना? रिझल्ट 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 रिझल्ट. काय चाललंय काय तुमचं? हे रिझल्ट ऐकायला असे उभे राहतात? हे काय बाळणपण का हॉस्पिटल आहे? अरे राईट अबटन म्हणजे काय? राईट अबटन म्हणजे पाच तिथं पोट नि पोट तिथं पाट. पाट पोट पाट पोट पाट पोट. काय लिहिलं? रिझल्ट लागलेला आहे. घामाने पेमा यांच्या खंडपीठानं निकाल दिलेला आहे. काय म्हणताय? पोरनो खोली तुम्हा तिघांची. एक मिनिट. काय रे? एक प्रॉब्लेम आहे पण. विचार ना. म्हणजे आत्ता ठीक आहे हो, पण लग्न झाल्यानंतर तीन तीन बिराड एवढ्याशा खोलीत राहणार कशी? प्रॉब्लेम. अरे सोडूया ना, पेमा कशासाठी आहे? आधी मला सांगा काय काय. तुम्हा तिघांच्या होणाऱ्या बायका ह्या घरी राहणार आहेत की नोकरी करणार आहेत? नोकरी नोकरी नोकरी. अरे मग दिवसा उजळी तुम्ही सगळे लोक बाहेर असणार? काय नाही रे, प्रश्न फक्त रात्रीच आहे. हे येड्या तो लय इम्पॉर्टंट. सोडूया ना. हे मला सांगा बघा, नाटकात पडदे टाकून खोल्या तयार करतात ना, तसे इथे पडदे टाकून तीन खोल्या तयार करायच्या. रात्री पडदे टाकायचे, सकाळी उठल्यानंतर पडदे गुंडाळून ठेवायचे. इकडे माझी एक शेवटची शंका आहे. विचार ना. एवढी सुंदर कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? वा, एवढी सुंदर कल्पना मला कशी काय सुचली? अरे आम्ही पाच भाऊ आम्ही तेच केलं बाबा. अनुभवाचे बोल आहेत आणि याच्या पुढे परिस्थिती अतिशय वाईट येणार आहे. एकमेकाला सांभाळून घ्यायला शिका. म्हणून माहिती ना, पहिला माळा पेडणेकरांचा. सगळे पी पी पी. समजे पी पी पी. बरोबर. जे पी जे पी जेवल्यावर पितोय. काहीतरी वस्तू माहिती नाही त्याला, मी ओळखतोय. काय सांगता?
पडदा साठणं, पडदा साठणं चांगलं जाड कापड वापरायचं, मलमल मिलमल नाही वापरायचं. अरे तुमच्या लोकांचा काय भरोसा नाही, जवान जवान पोरू तुम्ही, कुठून बी बघणार. अँब्युलन्स साठी पैसे जमवायचे, ह्याचं नाटक लावायचं, लक्षात ठेवा. अँब्युलन्स आली पाहिजे, लक्षात ठेवा. कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, पहले प्यार की दूसरी चिट्ठी तिसरे को दे आ. कबूतर तुझी मंदागिनी किती वाजता येणार आहे बोल. हे भोंगा झाला, ती यायची वेळ झाली. हे तुमच्या भावाने किती वाजता येणार? हे सत्या, हे सत्या, हे त्याला सांग आपल्या भावा. भवाने बोलला, त्याला काढ बाहेर काढ. ओ शर्या इकडे रे, बाहेर बाहेर. तू का बोलला रे? भवाने बोलतो नाही म्हणजे तुमच्या प्रियसा किती वाजता येणार? ती 4 वाजता येणार, आम्ही सागरगोटे खेळणार. आणि तुझी? माझी जपशाम ढले आना. चला म्हणजे माझं सगळं व्यवस्थित जमतय. काही जमत नाहीये. ही सिनेमाची 2 तिकीट प्रेमाकडे दिली होतीस. अरे म्हणजे तुम्ही दोघं सिनेमाला जाणार नाही? अजिबात नाही. अरे पण ही खोली माझ्या एकट्याची आहे अशी तू तिला थाप मारलेली असणार. थापाड्या, तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणींना अशाच थापा मारल्यात ना? आम्ही आठवा आठवा. ही काडी विझायच्या आज जर ती आली नाही तर मी दुसरी काडी पेटवीन. काड्याच पेटवायच्या अख्खा दिवस, त्यातच वेळ जाणार आहे. ए सॉरी हा, ए सॉरी म्हटलं ना, बोल ना काहीतरी. काय केवढा उशीर? अरे कसा बसा साहेबांचा डोळा चुकवून आली माहितीये. ही असली फडतूस नोकरी ना, मी एक दिवस सुद्धा केली नसती. तुला काय, तू स्टेट बँकेत ए ग्रेडचा ऑफिसर शिवाय नाटकवाला, त्यामुळे काय कधी जा सही करा आणि बाहेर पडा. हे सत्तू, ऑफिसातली नोकरी शिवाय घरचं काम हे कसं काय जमवतोस रे? तुझ्याही नाही जमवलं. चल पात्रट कुठला. आणि वृंदा, एखादी जर गोष्ट हवी असेल ना तर त्याच्यासाठी कष्ट नको का घ्यायला? पाहिजेत काय? बरं ते जाऊ दे, तू काय घेणार? अरे तुझ्या बजेट मध्ये असेल ते काही मागव. ए बजेटच्या गोष्टी करायच्या नाहीत जा आपल्याशी. का? कालच मनी ऑर्डर आली वडिलांची 1000 रुपयांची. अय्या 1000? मग तरी त्यांना सांगत असतो पाठवू नका पाठवू नका, ऐकतच नाही माझं. पाठवत असत आपले 1000 1000 1000 1000. तुझं आपलं ठीक आहे रे, पण माझ्या मात्र सगळ्या घराची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे ना. मंदा, आज गंभीर विषय अजिबात नाही. आज किती दिवसांनी आपल्याला असा एकांत मिळाला. आज आपल्या दोघांमध्येच इलू 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 म्हणजे दोघांमध्येच गुलू गुलू ग. मला सांग आपण लग्नानंतर काय करायचं? ते सुद्धा मीच सांगू. तसं नाही ग, म्हणजे लग्नानंतर राहायला कुठे जायचं? अरे कुठे म्हणजे तुझा ब्लॉक आहे ना. कोण म्हणाल? तूच म्हणालास. ब्लॉक ब्लॉक आहे ना, ब्लॉक आहे पण लहान आहे. आणि लहान म्हणजे तरी किती लहान? किती लहान? एवढूच आहे. असू देत, तिथेच मी माझा संसार उभा करेन. अरे फर्निचर छान असला ना की ब्लॉक कसा मस्त सजवता येतो बघ. ठीक आहे, एक उल्हासनगर रिटर्न. आईला हे का फर्निचर आहे? अग कालच मी लेटेस्ट टाइपचं फर्निचर बुक केलाय बाबूभाई भवानजी मध्ये. बाबूभाई भवानजी? नाही आमची कुठेही शाखा नाही. काय? आमची इतरत्र कुठेही शाखा नाही. असेल असेल, पण काय रे तिथे तर म्हणे खूप महाग मिळतं. मग एवढे पैसे तू आणणार कुठून? आईला मला एक समजत नाही, आपल्याला काय कमी आहे? स्टेट बँकेत चांगली नोकरी आहे, शिवाय क्रिकेटचा अलाउन्स मिळतो आणि दर महिन्याला वडिलांचा 1000 रुपयांचा एमओ येतो वर खर्चाला. अय्या 1000? मग म्हणजे माझा अर्धा पगार. हा म्हणूनच म्हणूनच लग्नानंतर तुला तुझी भिकार टुकार नोकरी आहे ना आता ती सोडायला लावणार आहे. अगं तुला इतकी सुखत ठेवणार आहे. काय सुखात? सुखात काय म्हणालास तू? सुखात. अग तुला इतकी सुखात ठेवणार आहे, तुझे सगळे लाड मी पुरवणार आहे. ए लग्नानंतर मी मागेन ते देशील ना रे मला. ए लग्नानंतर कशाला, जरा काळोख पडू दे, आता देतो. बापरे कुठला बापरे. अरे मी आपल्या संसाराबद्दल म्हणत होते. असं होय? तशा काय माझ्या फारशा अपेक्षा नाहीयेत. व्हेरी गुड. अगदी किरकोळ. क्या बात है? झालं सर बघ, हा टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उषा मशीन कुकिंग रेंज कार टेलिफोन एसी. एसी मला आताच थंडी वाजायला लागली. काय झालं रे? अगं म्हणजे ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत
त्या मागतेस काय तू? अय्या म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुझ्याकडे आहेत? आणखी घेतल्या असत्या. मग पण त्याचं काय माहितीये का? अग हा, त्याची साफसफाई करायला नोकर चाकर पुरत नाहीत ना. अय्या म्हणजे तुझ्याकडे नोकर चाकर सुद्धा आहेत? किती आहेत रे, किती आहेत? आता नोकर चाकर म्हणजे तर बघा, एक तू. ऐक तू. काय म्हणालास तू? माझ ऐक तू असं मला म्हणायचं होत. असं म्हणायचं होत? बर मग. हा तर एक तू आहेच, एक गरगडी आणि दुसरा आचारी. आचारी बिचारी काय नाही, मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून तुला खायला घालणार आहे. बापरे काय झालं? नाही म्हणजे बापरे, तुला किती काम पडेल? ऑफिसातली नोकरी शिवाय घरचं काम थकशील तू? चल, मी कसली थकते. अरे शिवाय मला माझ्या कामात तुझी मदत होईलच की. माझी मदत? ते कशी काय बुवा? म्हणजे बघा, आपण काम वाटून घेऊया. म्हणजे बघा, टेबल लावणं, ओटा पुसणं, कुकर लावणं, ही जी कठीण कठीण काम आहेत ना, हे मी करेन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि कांदा चिरणं, कणिक तिमणं, पोळ्या करणं, ही जी सोपी सोपी काम आहेत ती तू करत जा. पोळ्या करणं काय सोपं काम आहे काय? चल, मला काय सगळं जमणार काहीतरी काय? असं काय करतो रे? उद्या तुला पिक्चर मध्ये आचार्याचा रोल मिळाला, मग काय करशील? हे मात्र बरोबर आहे. मग ए सतू, तू म्हणत असशील ना तर तुला रोज शूटिंगला डबा पाठवत जाईल. शूटिंगला डबा काय? काय तरी काय तुझा हाती असतं? असं काय करतो, त्या अमिताभला सुद्धा घरूनच डबा येतो. तुला कसं माहित? त्यानंच सांगितलं डबा आणायला. ए हा मिला सारखा सारखा इथे फेऱ्या मारतोय. कोण, अमिताभ? नाही रे, हा चणेवाला. चणेवाला होय? तर काय सांगितलं आमच्या अमितनं? अय्या अमिताभला तू अमित म्हणतोस? मग कधी कधी तर नुसतंच म्हणतो. तुला काय वाटलं मी बावळट आहे? रुंदा रुंदा असं मी कधी म्हटलंय का? नाही रे. तुझ्या तोंडावर गंमत केली का? तर काय सांगितलं आमच्या अमितनं? त्यानं मला काय नाही सांगितलं, त्यानं त्याच्या एका इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं. अच्छा अच्छा, इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होय. ए सतू, तू सुद्धा तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये माझ्याबद्दल असंच सांगशील ना रे? सांगेन ना, असंच सांगेन. पण माझा इंटरव्ह्यू घ्यायला कोण आला तर ना? अगं म्हणजे माझा पिक्चर रिलीज झाल्याशिवाय माझा इंटरव्ह्यू कोण घेणार? वृंदा माझा एकदा पिक्चर झळकू दे, या सल्या प्रोड्युसर लोकांची रांग लागेल माझ्या घरासमोर. हे सतू, तुझ्या घरासमोर पार्किंगला जागा आहे ना रे? ए पार्किंगची तू काळजीच करू नकोस. अगं माझ्या घरासमोर केवढा मोठा नो पार्किंगचा बोर्ड लागलाय. नो पार्किंगचा बोर्ड? तुला खोटं वाटतं? तुला खोटं वाटतंय? मग तू असं कर, एकदा येऊन पाहच माझा ब्लॉक. ए केवढा आहे रे तुझा ब्लॉक? युड सुड ब्लॉक वर काय येते, मला पुढचा ब्लॉक करून टाकलाय. 250 square feet आहे. शी, फक्त 250 square feet? हिला लहान झाला वाटत बाबा. बाल्कनी, बाल्कनीच 250 square feet आहे. एवढी मोठी बाल्कनी? मग रोज आम्ही तिथेच तर झोपतो. 400, 500, 600, 650 square feet चालेल. तेवढा तरी असायलाच हवा बाई. तेवढाच आहे बाई, तेवढाच आहे. अगं माझं नाटक एकदा येऊन दे ग, मग बघ तुझ्यासाठी बंगला बांधतो. बंगला? अये बंगला जायला बोमला. बरं ते जाऊ दे, तू अजून काय घेणार? काही नको. असं कसं, काहीतरी घे ना. म्हणजे एक एक ठीक आहे ठीक आहे, नेस कॅफे चालेल. नेस आमच्या तोंडाला येणार फेस. मॅडम एक कप नेस कॅफे और एक और एक हे काय? ओके, और एक ग्लास थंडा पाणी. म्हणजे तू कॉफी नाही घेणार? नाही, आमच्या खिशाला आपला घशाला घशाला कोरड पडली की आमच्या थंड पाणीच पितात. तर मी काय सांगत होतो, थंड पाणी ते नाही ग. हा माझं नाटक, माझं नाटक एकदा येऊन दे ग. अरे पण कधी येणार तुझं नाटक? येणार ना, येणार. न येऊन जाताय कुठे? तू आई होणार आहेस. नाटकाचं नाव, नाटकाचं नाव तू आई होणार आहेस. मला सांग, हा महिना कितो? आठवा. म्हणजे वर्षाचा आठवा महिना? ऑगस्ट महिना नाही का? ऑगस्ट, मग सप्टेंबर, मग ऑक्टोबर, मग नोव्हेंबर, मग डिसेंबर, मग जानेवारी, मग फेब्रुवारी. हे बघ, तुम्हाला नेहमी सारखा मूर्ख बनवू नकोस. हा मंदा, तुला वेगळ्यानी मूर्ख बनवायची काय गरज आहे का? अजिबात नाही. तेच म्हणतोय मी. म्हणजे आपलं प्रोडक्शन कसं एकदम टोटल क्वालिटी प्रोडक्शन. ए लग्नानंतर मी तुझ्या प्रत्येक प्रोडक्शन मध्ये तुला मदत करेन. हा मंदा, लग्नानंतर ना माझ्या प्रत्येक प्रोडक्शनला मला तुझीच मदत लागणार. हो आणि राणी,
तू जर मला अशीच साथ दिलीस ना तर बघ दर 6 महिन्याला नवीन प्रोडक्शन बाहेर काढीन. दर 6 महिन्याला नवीन प्रोडक्शन? मग मेरा भरत महान. अरे पण एवढं काम करून तू थकून नाही का जाणार? मी कसला थकतोय, मी फुलटू तू गुट्टू, आपल्याला काय टेन्शन नाही. चुन्नू मुन्नू बघलू चकलू गोट्या सोट्या अशी रांगच लावतो बघ. ए आणि हे बघ, पहिलं चालायला लागल्याशिवाय ना दुसऱ्याची अजिबात घाई करायची नाही. ठीक आहे तू म्हणशील तसं. आणि हे बघ, लग्नानंतर ना मी फक्त तुझ्याच प्रोडक्शन मध्ये काम करेन. हा सतू, तुझ्या घरी काय काय रे? माझ्या घरी ना दार आहेत, खिडकी आहेत. ते नाही रे, म्हणजे वस्तू काय काय आहेत? वस्तू म्हणजे फ्रीज आहे, टीव्ही आहे, रेडिओ ऑडिओ आपला व्हिडिओ, आणि आता मी लाल रंगाची मारुती कार पण घेतले. लाल रंगाची मारुती कार? पण मग कधी चालवताना दिसला नाहीस ते? ती फक्त मी शनिवारीच चालवतो. अय्य शनिवारीच का? अगं मारुतीचा वार आहे ना. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे, आता काय फक्त फ्लॉवर पॉट घ्यायचे बाकी राहिले. तू अजून फ्लॉवर पॉट नाही घेतले? काय घेतले? लवकर घेऊन टाक बाबा. का बाबा, का बाबा? मला फुलांची किती आवड आहे म्हणून सांगू. सांगतेस काय तू? मग उगाच का तुला गार्डन मध्ये भेटायला बोलवते. अरे तुझ्या आईला. ए काय म्हणालास? तुझ्या आईला कळलं तर वांदे होतील ना, असं मला म्हणायचं होतं. अरे वृंदा, मला सुद्धा फुलं खूप आवडतात. तुला फुलं आवडतात? कमालच आहे. कमाल कसली त्यात? अगं चिपळूणला आमच्या फुलांच्या बागा आहेत. चिपळूणला फुलांच्या बागा? पण मग कधी बोलला नाहीस ते? तुला कधी बोललो नाही मी? नाही बोललास? कधी नाही बोललो? नाही बोललो रे. कसं नाही बोललो, कसं नाही बोललो, कसं नाही बोललो? नको रे. इकडे पण कर ना. चल पात्रट कुठला? अगं वृंदा, दादरच्या फुल बाजारात जी फुलं येतात ती कुठून येतात? एक अंदाज हुशार आहे सांग बघू. अयो तुझ्या मागे तू? अगं एकेकाळी जितेंद्रच्या पिक्चरला मी फुलं पुरवायचो. ते आपलं तातय्या तातय्या ओ, तातय्या तातय्या ओ, वाट लागली 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 वाट लागली. म्हणजे हिम्मत वाला हो, तोफा हो, मकसद हो, म्हणून तुला पिक्चर मध्ये काम मिळाली. हो काय का, माझ्या फिरक्या घेते का? गंमत केली. काय गंमत केली? ए सतू, मी किनी असं करत जाईल. असं कसं? मी प्रत्येक साडीवर मॅचिंग फुल वाळत जाईल. असंच कर. म्हणजे बघा, पिवळी साडी असली ना की पिवळा गुलाब, लाल साडी असली की लाल गुलाब, निळी साडी असली की निळा गुलाब. निळा गुलाब? निळा गुलाब आपल्या बापाचा काय? हा एक एक पाव पाव किलो तर निळा गुलाब. निळा गुलाब? तुला वाटलं का आमच्या बागेत 7 रंगाचे गुलाब फुलतात? ता ना पी ही नी पा जा. यो जा, जा म्हणजे जांभळा पण आहे. जांभळा पण आहे, खाकी पण आहे. खाकी? काय उरलं बाकी? अरे तरी पण खाकी. त्याने काय माहितीये का, खाकी कलरची फुलं अजून मार्केटमध्ये आलेली नाही. बरोबर आहे, कशी येणार ती? ती आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला सप्लाय करतो. पोलिसांना? लेडीज पोलीस ग. वेडी ग वेडी, साडी ग साडी. अगं तुझ्यासारखं साडीवर मॅची नको काय त्यांना? आणि वेडा बाई, नुसते फुलं डोक्यात काय माहिती, तुला हवं ना तो रोज गुलाबाच्या गादीवर झोप, तुला कडे अडवणार आहे. ए सत्तू, गुलाबाची गादी तर फक्त. ए सत्तू, आपण आपण हनीमूनला कुठे जायचं रे? हनीमूनला ना आपल्या खोलीत. खोलीत? खोलीत फॉरेनच्या खोलीत ग. गेल्या आठ मी शूटिंग लावतो फॉरेनला, एक फ्लॅट बुक करून ठेवलाय, 3 रूम किचन अटॅच. मोरी? मोरी? यु नो मोरी? यु नो मोरी? डोंट वरी पोरी, माझा एकदा पिक्चर सळकू दे, तुला रोज घेऊन जाईन फॉरेनला. अय्या फॉरेनला हनीमून? एक कुठे चालली फॉरेनला? हो बस हलती चालली लगेच. अगं फॉरेन खूप लांब आहे. पण काय रे, तिकडे जायला खूप खर्च येईल ना? तुझ्या फक्त एकटीचा. म्हणजे हनीमूनला मी एकटीच जाऊ? वेडीच आहेस, दुसऱ्या कोणाला पाठवतो बरोबर. हा मग चालेल. चालेल काय, मी येणार ग, मी येणार. पण माझा खर्च ना सीसीआय करेल. सीसीआय? यु नो दालमियन पार्टी. काय पुढल्या वर्षी मी टेस्ट खेळतोय ना, परवा तो आपला हा टेनल्या म्हणत होता. टेनल्या? टेनल्या? हा. आता टेनल्या कोण? स्वतःला क्रिकेटची मोठी फॅन बनवतेस आणि टेनल्या कोणते माहित नाही? समोर समुद्र आहे ना. हो ऐक नी चमुदल. खूप छान जीव दे त्या. अगं तेंडुल तेंडुल तेंडुल. अय्या सचिन तेंडुलकर. आधी हात खाली कर, तो का आता लहान नाही राहिलाय. हे काय लहानपणी ठीक होत म्हणे सचिन तेंडुलकर. मी आहे ना इथे बसलेलो. हो मग तर तो मला परवा भेटला होता. तो
आणि तुला भेटलेला ए त्या नवल काय अगं आम्ही रोज गप्पा मारतो हो ए काय काय गप्पा मारता रे तुम्ही आता काय काय गप्पा मारतो हे गप्पा काय विशेष नाही ग ह्या आपल्या इकडल्या तिकडल्या जाऊ दे नाही हा नीट सांग इकडल्या कि तिकडल्या आता नीट बघ हा सकाळी ह्या इकडल्या आणि संध्याकाळी पलीकडल्या पलीकडल्या अगं आम्ही गप्पा मारतो ग त्या दिवशी ना तू माझ्या रूम वर आला होता ते सीनचे वॉलपेपर ते इम्पोर्टेड पडदे इम्पोर्टेड पडदे मग माझ्याकडे सगळ्याच गोष्टी इम्पोर्टेड आहेत काय सांगतोस काय एक तू सोडून असू दे असू दे ए पण लग्नानंतर मला साडा सुद्धा इम्पोर्टेड घेशील ना घेशील म्हणजे काय घेणारच अगं त्यातच तर काटकसर असते काटकसर हा ती कशी म्हणजे बघा समजा साडी जुनी झाली की नवीन साडी नाही ग पडदे साड्यांचे इम्पोर्टेड पडदे असू दे असू दे मला की नाही तुझा ब्लॉग बघायचा आहे मी उद्या येऊ उद्या नको उद्या उद्या पार्टी पार्टी उद्या माझ्याकडे खूप मोठी पार्टी आहे हो काय म्हणते का अगं एक गंमत झाली आपला तो हरभजन सिंग आहे ना त्याला मी एक जोक सांगितला हरभजन सिंगला आणि जोक हा आणि त्याला तो कळला म्हणून पार्टी तुला कळला का हो कळला क्या बात आहे क्या बात आहे मग तुला दुसरी पार्टी हरभजन कुठली काय आपलं हे कुंदा कुंदा कुठली त्यांना येऊ देत रे तेच म्हणतोय पण तू माझी त्यांच्याशी ओळख करून देशील ना काय ग तुझी भावी पत्नी म्हणून देन की त्यात काय आणि काय रे अजून काय काय तुझ्या ब्लॉकर पाहण्यासारखं आपण निघायचं का कंटाळला अगं कंटाळलो नाही ग अंधार पडत चाललाय सध्या दिवस बरे नाहीत अगं हल्ली लहान मुलांना पळवतात हो मग तू सांभाळून जा घरी आपण निघायचं ना हो उद्याच नक्की ना अगदी नक्की चलो आलय चलो हे थापाड्या थापाड्या चल थापा मारतायत हे पडदे बघ पडदे इम्पॉर्टेंट पडदे म्हणे हसू नको ते बघ लांबून बघ वाटत की काय हसतो काय त्या दादरच्या बीजर उभे असतात ₹15 काय कपे ए गुलाबाच्या फुला ये इकडे बसा 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 काय सात रंगाचे गुलाब ठीक आहे पण खाकी गुलाब तुझ्या बापसाने बघितला होता का खाकी गुलाब ओ शर्या तू त्याला बोलतो तुझं काय रे तुझं काय आपलं एकदम शेप मध्ये तुझा शेप काय तो कळला मला बिघडला वाटतं बिघडला हा ब्लॉक एवढूसा ब्लॉक वाढतो अरे प्रेमात अशा थापा माराव्याच लागतात यार ठीक आहे आम्ही सिनेमाला जातो लेकिन हमारे खाने का पिने का नाश्ता का खर्चा निकाल याने पैसा अरे याला कालच ₹200 दिले होते मी सारखे सारखे कुठून पैसे देणार तिकीट घे निघ चल अरे पैसे पैसे नाही दादा चल निघ 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 किती लोकांकडून पैसे घेतो तू मग काय मला काय कळत नाही बुवा हैरान केलं ते अनिल गवस माझा मित्र त्याच्याकडून ₹500 घेतले अजून दिले नाही याने चल मला आवडत नाही तुझं हेच प्रकार काय जाऊ दे कुठे जुने आहे आता इथे फक्त मी आणि मंदा आज आपल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला मंदेचा हात आला मंदा जायचं ना मंदा मी तुला अजिबात सोडणार नाही मंदा अरे बाबा अरे बाबा शर्या काय तिकडे असतो नाही तो सूर्या मला म्हणाला हे सामान जसं भाड्याने आणलंस ना तसं नोकर चाकर पण भाड्याने आण असं म्हणाला तू चले चले काय बघ काय ते बघ मी दिग्दर्शक आणि मला हा सूचना करतो म्हणे सामान जसं भाड्याने आणलं तसं नोकर चाकर पण भाड्याने आण याला चांगली आयडिया आहे हे सध्या सूर्य वर या वर या अरे लवकर वर या लवकर या अरे काय अरे या तुम्ही चला लवकर या आपके लिए हाजिर है पिक्चर साहब है कैंसल कैंसल घाबरलो नाही त्याचं काय माहिती का तुम्ही दोघे इथे राहिलात ना तरी तसा काय फारसा फरक पडणार नाही हा फरक कसा काय पडला सांगतो ना सांगतो बसा बसा अरे बसतो बसतो बसा काय बात आहे काय माहितीये का
मी ना मंदाला थाप मारली बरोबर आहे की माझ्याकडे नोकर चाकर आहेत म्हणून. अरे बरोबर आहे, यांनी थाप मारली घरात नोकर लांबून. अरे पाय दुखायला लागला मोक्याच्या वेळेस बरोबर तुझा पाय दुखायला लागतो. मी आहे ना सावकाश दुखतोय आया आया सावकाश आया आया आई. ए सूर्या काय रे तुला एक म्हण माहितीये का रे. कोणती रे. आडला हरी गाढवाचे पाय धरी. अरे माहितीये ना आडला हरी गाढव म्हणतो बरे. तुम्ही मला मदत केली पाहिजे यार. केली केली तसं नाही मला प्रॉमिस पाहिजे. दिला ना दिला 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 चल किया दिला. नको आठ आठ दिवस आंघोळ नाही करत. मला काही सांग उडी फक्त मी केलं म्हणून समज तू आचारी व्हायचंस. सोप आहे. मला वाटलं काहीतरी दर्जेदार काम आचारी चल जमणार नाही. अरे ए सत्या बसा लटप पोळ्या. ए सूर्या तू आपला जीव लाग ना. एकदम एकदम ना एकदम तू घरगडी व्हायचं. चल नाही जमणार घरगडी. चल हे जमणार नाही जमणार नाही जमणार नाही म्हणून जमणार नाही जमणार. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रियसींना अशा स्थापा मारल्यात ना. या जवळ या तुमच्या फायद्याची गोष्ट सांगतो. आलो आलो बोला. काय माहितीये का आपल्या तिघांपैकी कुणाची पण प्रेयसी इथे आली बरोबर की उरलेल्या दोघांनी हीच काम आलटून पालटून करायची बरोबर. म्हणजे आचारी घरगडी आणि घरगडी आचारी. शाबास. शेवटी गांधीजींनीच म्हटलंय ना रे एकमेका सहाय्य करू अवघे दरुस पंथ. याची होती मला खंत. सूर्याच्या आयडिया माझ्या लक्षात आली. कसली रे याची लाईन यांनी पहिली बोलावली आणि आपल्या दोघांची काशी केली. तसं काय नाहीये. तिला घेऊन हनीमूनला जाणार नाही गॅरंटी काय बोल. मी दोस्ती यार दोन तेरा जाऊगे. बरोबर बोललाय. बोलला नाही तो कोणलाय. मला एक सांग याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे की नाही. अंगाशी येईल तेव्हा कळेल. सत्या काही अंगाईशी नाही. मला एक सांग त्या नाटकात तू आचारी आहेस बरोबर. अरे पण मी घरगडी करणार म्हणजे कसं एकदम पॉश मॉट चकाचक घरगडी एकदम चकाचक. हो सत्या नुसता गेटअप असशील ना हैराण असेल. गेटअप बाग ब्लॅक फुल पॅन्ट कडक इस्त्री व्हाईट फुल शर्ट कडक इस्त्री मध्ये असा एक ब्लॅक बो मस्त बघी टकाटक पॉलिश ब्लॅक शूज. सत्या तुला सांगतो काही करायचं नाही काही करायचं नाही. असं इथं फक्त उभं राहायचं. कोणी आलं त्याला फक्त रिसीव्ह करायचं. काय ना रे गेटअप घातला कोण आलं की लगेच हॅलो 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 तिच्या आयला बस तिच्या आयला. ए सूर्या हे घे तुझे पॉश मॉर कपडे. अरे वा क्या बात है क्या बात है. अरे कपडे पण रेडी तुला दाखवतो सत्या. याच्यावर ठेव ठेवतो ठेवतो कडा किसली काय करायचं नाही काय करायचं नाही. कुणी आलं आलं कुणी आलं आलं की बघ आलं आलो. अरे शर्या अरे ब्लॅक पॅन्ट कुठे रे. होईल घासून घासून तुझ्या नाटकात आचारी मी घरगडी आई आई तुझी आठवणला ये ते. तुझ्या आईला मी टेलिफोन करतो. काय रे तुला नोकरी लागली घरगडी केला केला दोस्ती केले की लवकर या गोड बातमी गोड बातमी घासलेट आलं घासलेट आलं ही काय गोड बातमी आहे. घाई कशाला करतोय पुढे सांगतोय ना मी सांगा चला. तर घासलेट आलं ही बातमी काढल्याबरोबर मी रेशनिंगच्या दुकानावर गेलो. तर दुकाना समोर ना ही अशी लांबलचक लाईन लागलेली. मी आपला लाईनीत उभा कारण माझा नंबर छानला ना आणि तुम्हाला तर माहितीये मला मध्ये घुसायची सवय. पेमा पेमा ओ पेमा काय रे तुम्ही दुकानात गेलात. दुकानात ही मोठी लाईन शपथ बस. तुमचा नंबर छल्ला. तुमचा नंबर लागला लागला. तुम्हाला घासलेट मिळालं हे काय. तुम्ही जाम खुश. अरे होणारच किती दिवसांनी मिळालं. आम्ही पण खुश. घासलेट उचलायचं आणि फुटायचं. काय बोलतो रे घासलेट उचलायचं आणि फुटायचं म्हणजे काय. तुला गोड बातमी ऐकायची आहे ना नंतर पश्चात होईल मला माहिती नाही. वेळ कमी आपण असं सांगा ना थोडक्यात सांगा म्हणून घासलेट उचलायचं आणि फुटायचं म्हणजे काय. पद्धत आहे काय काय यायला उरुमटार वाटतंय मग ना.
त्यांना जा म्हणून सांग ना. बघा बघा लागला वाचा तुमचा. आला लक्षात, थोडक्यात सांगायचं ना. थोडक्यात सांगतो ना, माझं काय जात आहे. थोडक्यात सांगतो हा. तर मी असा लाईनीत उभा पहिलंच खोटं नाही सांगत, कारण माझा नंबर छळला ना सुरेशाला. खोटं वाटतं रे काय माहितीये काय, मला मध्ये घुसायची सवय नाही ना, त्याच्यामुळे मी यार रेल्वेत कधी बसून राहिला. अरे रेल्वेत नाही रे बाबा. का का टाळता का तुम्ही मला अशा असे. थोडक्यात बोलायचं, किती वेळ तेच ते. आता काय वय झालं ना, लक्षात राहत नाही. बरोबर, एकदम थोडक्यात. आता लक्षात आलं, आता लक्षात आलं, एकदम थोडक्यात. हा तर मी असा लाईनीत उभा. अरे मला मध्ये घुसायची सवयच नाही ना. पेमा, भारताला स्वातंत्र्य मिळून 57 वर्ष झाली ना, झाली तरी तुम्ही अजून लाईनीतच उभे. काय करायचं आता, तरी लाईन सोडा आणि मध्ये घुसा. घुसा मध्ये घुसा. चिडलं रे. नाही सांगतो, आता काय आता फायनल फायनल एकदम फायनल एकदम फायनल. तर मी असा लाईनीत उभा. असं काय करता, मला स्टार्ट घ्यायला नको. पुढे बोला, पुढे बोला. इतक्यात ना तिथे एक 20-21 वर्षाची तरुण सुंदर पोरगी आली आणि तुमच्या खोलीचा पत्ता विचारायला लागली. एक मिनिट. अरे पोरगी एकच होती, तुम्ही तिघे तिघे कशाला उड्या मारताय. मामा असू द्या असू द्या, आम्ही ऍडजस्ट करू. चुप. वाजवीन कानाखाली काय ऍडजस्ट करा बाबा, करा. हल्लीची पोरं तुम्ही काय ऍडजस्ट कराल काय सांगता येत नाही. हा तर काय सांगत होतो विसरलो बघ. काय आठवलं? तो पत्ता मी घेतला, घेतला वाचला. नाही आता नाही सांगत. माझी चप्पल, माझी चप्पल. हे बघा जुनी सवय, अजून लाईन टच करतायत ते बघा. पण माझं थोडक्यात सांगून झालंय ना, जबरदस्ती. मला एक सांगा. अरे तुम्ही तिला निरखून पाहिलं, पारखून पाहिली. मला सांगा माल आहे का नाही. माल 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 नाही माल बिल तिच्याकडे का नव्हतं, माल माझ्याकडे. पत्ता सांगितलं लगेच माल देऊ कसा, काहीच ना घाणेरडे शब्द वापरता तुम्ही. सुंदर आणि चिकनी होती की नाही. हा सुंदर आणि चकणी होती. हा चकणी चकणीच होती. चकणी होती. नक्षत्र सारखी होती की नाही. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे काढलेत मी, मला सगळं कळलेलं आहे. ते घाडग्याला बोलवा, घाडग्याला. वडील माणसांची कामं. घाडग्या लवकर रे, घाडग्या लवकर रे. आनंदाची बातमी, पोरांनी लग्न जमवलंय, लवकर या बाबा. आणि त्याला तुम्ही चिडवू नका. काय म्हणते का, तो त्याला छल्ली पाळी आहे ना. भडकतो तो. ते काहीतरी शोधताय का? काय नाही रे, हा ऐकल्याबरोबर झोपेत ना उठून आलाय ना, त्याच्यामुळे तो. नाही मागे हो, सत्या मागे हो. काय काळजी करून करे. बघा ते बघा, ते काहीतरी शोधताय. अरे नेहमीच आहे ते. बघा मग नाही हो. नाही बघा, आता झोपणार तू. झोपला? अरे हे झोपले. उठल्यानंतर त्याला मी सगळं काही समजावून सांगतो. काळजी करून इकडे मी चला. हा हा इकडे मेकअप बॉक्स. आता मेकअप कशाला, मेकअप कशाला. चले मेकअप लहानपणा करू नको. तुमचा रोल बदलायचा म्हणजे गेटअप नको चेंज करायला. तू ना, तू पांढरी लुंगी घालायची. हा इथे एक टिंब द्यायचं, भस्माचे पट्टे ओढायचे आणि उडपी आचारी व्हायचं. आंडू पांडू धोंडू काय पण टाकून द्यायचं. आणि तू बोल, तू चार्ली चॅपलिनची मिशी लावायची. लावली. इथे दोन टिंब द्यायचे. दिले. हा गेटअप घालायचा. घातला. आणि बिंदास भिडायचं. सर्या तू काय काळजी करू नकोस. हा गेट हा गेटअप घालून भिडायचं म्हणतो. अरे वांदे केले एकतर आमचे नाटक आहे. मित्रासाठी काही केलं पाहिजे. शरद शरद इकडे. अरे मला आलं लक्षात, त्या पोरीसाठी काही नाटक करताय हे. मला पण दे ना तुझ्या नाटकात एखादी छोटीशी भूमिका. छोटीशी भूमिका? अरे एवढीशी असली तरी चालेल. अहो तुमचा मेन रोल आहे, मेन रोल. काय करायचं तेवढं सांग. ती आली हा कि तिला इथे बसवायचं. तिला इथे बसवायचं. आणि तुम्ही इथे बसायचं. एवढं अंतर ठेवायचं. मग असला मेन रोल. तरी पण मेन रोलच. बर मग काय करायचं सांग ना. आणि तिच्याशी नुसत्या गप्पा मारायच्या. बस एवढंच. बस बस. अरे गप्पा मारण्यात या चाळीमध्ये प्रेमाचा कुणी अजून हात धरलेला नाही. शरद तू कधी ये रे. तिला असा गप्पात गुंगून ठेवतो, असा गप्पात गुंगून ठेवतो की तू येईपर्यंत आमचा पक्का झालेला असेल. हो तुमच्याबद्दल रे बाबा. नीट काय ते बोला नाही तर सगळी वाट लावाल. तुमच्याबद्दल असं काय करतो. एकदम सगळं व्यवस्थित बोला. काय काळजी नको रे बाबा. अरे चाळीसाठी तुम्ही एवढं करताय, तुमच्यासाठी आम्ही जीव सुद्धा देऊ. मी जीव द्यायची वार्ता करतोय. आणि हा रांडेचा झोपला, याला काय सुखदुख आहे काय बघा. हे गाडग्या झोपून काय राहिला, पोरांनी लग्न जमवलंय ना. मग मदत नको त्यांना करायला. आपल्याला मामा म्हणतात ना ते. आणि विशेष म्हणजे त्यांचे आई वडील नाहीत रे, म्हणून त्यांना मदत करायची. तू उठून बस, आम्ही त्या पोरीला घेऊन येतो. कुठे गेली? पत्ता तर बरोबर सांगितला होता. बाजूच्या गल्लीत घुसली की काय?
अहो त्याला काय विचारताय, तो तुम्हाला डायरेक्ट टेरेस वर घेऊन जाईल. वातरण करता हे वशा काय सांगतो, त्याने मारू फेकून काय ते. हा हा त्याने जिन्यावर सोड, जिन्यावर सोड. हाय मी इकडे आहे. हे घाडक्या घाडक्या. अरे घाडक्या उठ नाही, वेड्यासारखं करू नको. अरे ती पोरगी आली बघ ना. छा या या इकडे इकडे या 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 या. बघा बघा आमचा राजमहाल. हा राजमहाल आहे. आणि यांचं विमान कुठं चाललंय उडत उडत? विमान नाही, त्याने पायावर मच्छर मारलं ना. हा इथला नाही, शेजारचा आहे. इथे येऊन झोपलाय. मी उठवतो हा त्याला. हा त्याला मी उठवतो. हा मी उठवतो. हा उठवा ना. हो उठवतो ना. पोराची निवड काही वाईट नाही. गाडग्या गाडग्या उठ रे, उठ बघ. आपल्याकडे कोण पाहुणे आल्यात, काय म्हणतील त्या. इथली माणसं कधी झोपलेली असतात. ए माझ्या मित्रा, ए माझ्या दोस्ता, ए माझ्या सोनी. कशाला तरात दिदी ग मंजुळा? मंजुळा मेल्याच्या बायकोचं नाव सगुण. ही मंजुळा कोण? मला ह्या वयात लकडी करतो काय कळत नाही. उठवतो मी त्याला, काय काळजी करू नका तुम्ही. ए माझ्या मित्रा, ए माझ्या दोस्ता. अरे माईज हे उठ नका ना. तुझा पशुला मुडदा तुझा रे. उठला झोपलेली असतात. वेड्यासारखं करू नको. चल इथे इथे बस आणि त्याला बसायला सांग. प्लीज प्लीज डाऊन शीट, डाऊन शीट प्लीज प्लीज प्लीज. बसा बसा. घाबरण्याचं काही एक कारण नाही. आमच्या चाळीतला एक नंबरचा सभ्य पुरुष आहे तो. कोण हे? हो फक्त काय मेलाचा चेहरा जरा मार खातोय. काय वाईट पडल्या पडल्या कळलं तुम्हाला काय म्हणाला ते? नाही कळल्यासारखं नाहीच ना. ते वाईच पडल्या पडल्या डोळा लागला असं म्हणतोय तो. हो या आठवड्यात छल्ली पाळी आहे ना त्याची. छल्ली म्हणजे? छल्ली म्हणजे तिसरी शेवटची. हो गिरणीत कामाला आहे ना तो. पिठाच्या? नाही हो सुताच्या. गाडग्या गिरणीत कामाला आहेस ना तू? अरे कामाला गिरणीत आहेस ना तू? अरे त्यांना सांग ना गिरणीत काय म्हणत ना तू. तुम्ही बघत काय राहिला? तीनदा हो म्हणाला ना तो. ही ही अशी हो म्हणण्याची पद्धत झाली. बघत होतो मला काय करतोय तो. झोपलाय उठवा त्याला. पण मी? हो तुम्ही का ते नंतर सांगतो. उठवा. अहो शुक शुक. अहो शुक शुक. अरे अहो काय चाललंय काय तुमचं? अहो शुक शुक. हे काय कोंबड्या खवताय? हे इथं बसून मला नाश्ता करता आलं. तुम्हाला कशाला सांगितलं मी? कशाला? त्याच्या बायकोनं ना वाईट सवय लावून ठेवले त्याला. कोणती हो? कानाजवळ तोडण्या. थांबा घाय करू नका. मी काय सांगतो ती नीट आधी ऐकून घ्या. कानाजवळ तोड न्यायचं. अहो म्हणायचं. ताबडतोब बाजूला व्हायचं. सोप आहे. याच्यात काय मिस्टेक झाली तर पुढची जबाबदारी मी घेणार नाही. नाही म्हणजे त्याच्या काही सवयी मला ठाऊक आहेत म्हणून तुम्हाला आगाऊ सूचना देतो. दुसरं काय नाही. अहो मंजुळा धोका टळलेला आहे. निवांत बसा. यांच्या खोलीमध्ये आहे वय. बघा आता जागा झाला तू. अरे सपनामध्ये डायरेक्ट गावाला पोहोचलो. काय म्हणतोस? तुझं बरं आहे बाबा, झोपेत कुठं कुठं फिरून येतोस. एसटी बिष्टीचा खर्च नाही. आपली ओळख करून दे ना. पाहुणे आहेत ना ते आपल्या. आम्ही दोघे सख्खे शेजारी. सख्खे शेजारी तो घामा आणि यो पेमा. पेमा पेमा म्हणजे यो कोकणातला आहे. बरोबर. कोकण कोकण म्हणजे मालवणच्या बाजूला रेवंडी नावाचं गाव आहे. तिथला आहे यो. सिंधुदुर्ग जिल्हा. नमस्कार. नमस्कार. घरचा बरा आहे? हा तुझ्या तोंडाला लागल्या. काय मेलन माझी ओळख करून दिली आणि घरचा बरा आहे. गलती झाली काय? गलती म्हणजे साधी गलती झाली. मी नुसताच बरा आहे घरचा. नाही ना मग सांग ना त्यांना तसं. सॉरी सॉरी. मग घरचा बराच बरा आहे. हे बरोबर आहे. म्हणजे जवळ जवळ श्रीमंत आहे म्हणा ना. म्हणा ना त्याला. श्रीमंत म्हणा ना. साधा श्रीमंत नाही,
जवळ जवळ श्रीमंत माहिती आहे. हे काजू धंदा आहे, काजूचा कोकमचा धंदा आहे, सुक्या मासळीचा धंदा आहे. थांब ना, मी सांगतो ना, तसे माझे बरेच धंदे आहेत, बरेच धंदे आहेत माझे. रोज संध्याकाळी खाली मी धंद्यावरच असतो ना. मेन बिझनेस, मुख्य धंदा म्हणजे एकंदर पाच मुली एक मुलगा. पाच मुली आणि एक मुलगा. तुम्हाला हसायला काय झालं भाई? आमच्या कोकणची खनिज संपत्ती आहे ती. आणि स्वतःच लहानस घर बीर आहे, शेती बीती आहे. बरोबर. आणि आंब्याची झाडा, नारळाची कलमा. नारळाची कलम अगोदर नव्हती, ह्याच्या बापानं कलम करून पाठवली नारळाची कलम. ऐकत आहे, याचा बाबा आणि माझा बाबा दोघ जण जिगरी दोस्त होते. जिगरी दोस्त पण माणसा एकदम विक्षिप्त म्हणायचं त्याला. तो काय बोलला? विक्षिप्त. हा तशी होती. आता वॉइस फोन करून सांगतो. तिथे काय, माझा बाबा देशावर नारळ लावायची कोशिश करत होता. आणि याचा बापूस. बापूस बापूस म्हणजे माझे वडील हो, मिल मध्ये होते ना. रिटायरमेंट घेतली, फंड घेतला आणि गावी गेले ना. तुझा बापूस. थांब, मी त्यांना सांगतोय ना. तर माझे वडील होते ना, माझे वडील. तुझा बापूस होता ना बापूस. अरे रांडेच्या माझ्या बापसाला वडील म्हणालास तर तुझ्या बापसाचं काय जाणार आहे? काय जाणार नाही. काय जाणार आहे तुझ्या बापसा? काय जाणार नाही. पण आता अख्खी लालबाग परळ डोक्यावर घेऊन ते नाचणार. बापूस 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 बापूस. फायनल बापूस जा. आता हटणारच नाही. मला मास्तर की जाऊ तो. अरे मला काय वडील बोलता येत नाही काय? मग का बोलत नाही? मला वडील बोलता येतो, फादर बोलता येतो, पिताश्री बोलता येतो. ते पत्रावर लिहितात ते बी येतो. तीर्थरूप. तीर्थरूप नाही, तीर्थरूप. 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 बरं, तीर्थरूप तर तीर्थरूप. तू बापूसच का बोललो? का बोललास? का बोललो बापू? का बोलला? सांग ना कारण. कारण म्हणताना बोललो ना. कसलं कारण आहे? काय कारण? काय ऐकवत आई? त्याला काय अक्कल नाही. येडाय तू. कारण म्हणजे काय? ते गाण्यामध्ये कसं असतं, लासला ट ल ट क ल क प ल प. यमक यमक. हा यमक का ढमक काय ते आहे. हा तुम्हाला पटलं का ना? तो जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं काय ऐकू नका. बघा आता तुम्हाला पटल. बघा याचा बापूस. याचा बापूस कोकणात लावतो ऊस. बापूस ऊस. याचा बापूस कोकणात लावतो ऊस. गावकरी होती खुश, म्हणते आता कशाला आपूस. पुढच्या वर्षी लावू कापूस. आपूस कापूस बापूस कापूस आपूस कापूस बापूस. म्हणून बापूस. आता कळलं ना तुम्हाला? आता कळलं ना? मग मागापासून आमच्या दोघात काही भांडण लावित होतात. वडील म्हणा, वडील म्हणा, वडील म्हणा. अरे वा, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जास्त शिकलात म्हणून तुम्हालाच कळतं काय काय म्हणायचं ते. हे म्हण रे, म्हण म्हण बापूस. आता नाही म्हणणार बापूस. का? आता बोललो बापूस तर तू 8 दिवस करशील धुसपूस. तुला ओळखून आहे मी ताई. आता त्याची स्टोरी फिनिश. माझी चालू. मी घामा. घामा म्हणजे मी देशावरला आहे. देशावरला म्हणजे सातारच्या बाजूला केळघर नावाचं गाव आहे, तिथला आहे मी. माझं याच्यासारखं नाही अंदर बाहेर छक्का पंजा. मी डायरेक्ट श्रीमंत माणूस आहे. हा डायरेक्ट श्रीमंत. बघा ना, रंगीत गंजी फ्रॉक घालून फिरतो. माझा मी गावाकडे ऊसाचा मळा आहे, ट्रॅक्टर आहे, पंप आहे, 5-6 मळ्याची मोठी बिल्डिंग आहे. बिल्डिंगला ट्रेस आहे. टेरेस. गच्ची. हा आकाशी. हा गच्ची. हा त्या गच्चीमध्ये एक स्टूल आहे. स्टूल. स्टूल. हा त्या स्टूलवर उभं राहिलं का ना ते गेट ऑफ इंडिया दिसतो. आणि नुसत्या गच्चीत उभं राहिला तर शनिवार वाडा पण दिसतो. नाही रे, पावसाळ्यात नाही दिसत. नाही मी आलो त्याच्यावर दिसला. थंडीमध्ये दिसतो. थंडीमध्ये तो आलता ना बायकोला घेऊन तेव्हा दिसला होता. हा आता बिल्डिंगच्या माग म्हणजे माझ्या आणि बिल्डिंगच्या आणि घराच्या माग अशी मोठी हिरे. हिर हिर जंगी मोठी हिरे. पण हिरीमध्ये पाणी नदीमधून येते. पाईपलाईन टाकलेली आहे. आपलं पाणी आपल्या हातामध्ये पाहिजे 24 कलाक. आता एक परवेश गोष्ट सांगतो. सांगायला जरा लाज वाटती पण सांगतो. मला गावाकडची आणि हितली अशी एकंदर 8 पोरं. गावाकडली आणि इकडली म्हणजे साइड बिझनेस. साइड बिझनेस.
मला ना सगळं कळलं, पण हे पेमागामा काय प्रकरण आहे ते नाही कळलं. मी विश्लेषण करून सांगतो ना. काय तो घाडगे मामा, पहिली दोन अक्षर घेऊन त्याचा झाला घामा. मी पेडणेकर मामा, माझा झाला पेमा. अख्ख्या चाळीचे आम्ही दोघे मामा नाही रे घामा. गेलाय कुठे हा? गेलाय कुठे म्हणजे मी एक मिनिट बघून येतो. त्यांचे साहेब, ते बाहेरल्या अंगाला कोपऱ्यात तिकडे नळावर घेत. नळावर म्हणजे खोलीत नळ नाही. खोलीत खोलीत कधीच नव्हतं, पण आता येणार. कधी? म्युन्सिपाल्टी मनावर घेईल त्या टायमाला येणार. ना कनेक्शन जोडून तयार आहे, फक्त आता काही पाईपलाईन आतमध्ये फिरवायची म्हणजे काम झालेलं आहे. म्हणजे सध्या पाणी बाहेरून भरावं लागतं. आलं तर भरायचं, नाहीतर आठ आंघोळी बिघडणार आहे. ठीक आहे, समजाच नाही आदत आहे. यो महिना महिना आंघोळ करत बघा. मला म्हणाला होता चांगलं चांगला सेल्फ कंटेंट ब्लॉक आहे माझा. 24 तास पाणी असतं घरात. नाही तसं 48 तास पण असत नाही रे घामा. 48 तास दोन दोन दिस, मग दोन दोन दिस मडक भरलेलं असतं. स्वतः भरून ठेवतो. येऊ दे तर आला चांगली बिन पाण्याने करते. कशाला, मडक्यात पाणी असेल की. मला म्हणाला होता बिल्डिंग बांधून फक्त 1 वर्ष झालंय. टेकू लावून 1 वर्ष झालंय. नाही रे घामा, तुमच्या ऐकण्यात काहीतरी मिस्टेक झाली असेल. काय हो, ही चाळ किती जुनी आहे? ही चाळ, ही चाळ म्हणजे आता बघा, म्हणजे 1947 साली ना भाऊच्या धाक्यावर बॉम्बस्फोट झाला बघा. चिकार माणसं मेली ना ते, तर शिट्टी वाजत आहेत. पोपटाची भाषा आहे पोपटाची. रॉयल सर्कस मध्ये पोपटांना शिकवायला होता 6 महिने. त्याच्या जोडीला राहून मला पण थोडं कळायला लागलं. तो म्हणतो ही चाळ किती जुनी आहे, मी सांगतो तू सांगू नको. अरे बाबा तूच सांग ना, मी नाही सांगत. बस, पण त्यांना समजेल अशा भाषेत सांग. पोपटाच्या भाषेत नको नको बसायला सांगतोय बघा. ही चाळ, ही चाळ लई जुनी आहे. बरोबर, लई जुनी म्हणजे तुम्ही आता चौकात ना आल्या का नाही. हा, त्या चौकामध्ये लई ऐतिहासिक पुराणिक घटना घडलेल्या आहेत. हा, लई ऐतिहासिक पुराणिक घटना म्हणजे काय विचार नका. अरे पण त्यांना एक दोन उदाहरण सांग ना, मग कळेल त्यांना. म्हणजे बघा, अर्जुन अर्जुनानं अल्लाउद्दीन खिलजीला पहिली गोळी आमच्या चौकात घातली. नाही समजलं. दुसरा दुसरा किती लांबच सांगतो त्यांना. वय काय त्यांचं बघ ना, अलीकडचं सांग. बरं, हा ते हे व्हिक्टोरिया राणी माहिती का? व्हिक्टोरिया राणी माहिती आहे. हा, ते पंचम जात्याची बायको. हा, तिचं पहिलं बाळण पण आमच्याच चौकात झालं होत. नाही समजलं. अहो ही चाळ बाबा आदमच्या जमान्यातली. हाय, हा म्हणजे बाबा आदमच्या म्हणजे बघा, आता तुम्ही बसला का नाही, तुम्ही बसला का नाही, तो भाग कवा कोसळ. काय बोलाय, जुनी म्हणजे वार टाइमची आहे. वार टाइम, वार वार वार, 3 फुटाचा 1 वार असतो ना. वार रे, अरे वार म्हणजे असे इमान दाते वरन बाम गोळे टाकतात, माणसं मारतात, ते वार. याला काही इंग्रजी शब्द आहे का वारला? इंग्लिश. ते आमच्या गावाकडे बोलतात ठोका फिटिंग. TH को फिट आहे इंगी ठोका फिटिंग. स्पेलिंग सेन्स सांगतोय तू. कळलं कळलं, ही चाळ किती जुनी आहे. मराठी मध्ये बोलतात इविद्ध, इविद्ध मराठी मध्ये बोलतात इविद्ध. कळलं, युद्ध युद्ध लढाई लढाई. अरे किती लेट कुणा कोणाच्यात झाली होती विचार ना. युद्ध युद्ध. मग एका सायटीला ब्रिटिश, एका सायटीला ब्रिटिश आणि एका सायटीला गोरे साहेब. लई जंगी वार झाली होती. हे त्यांच्यावर वार करत होते, हे त्यांच्यावर वार, लई जंगी वार. अहो वार तिकडे बाहेर गावी झाली की नाही, तर आम्हाला आपल्या देशामध्ये लय महागाई चालते. हो लय महागाय. अहो साधा माझरपाट, माझरपाट 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 हो, माझरपाट 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 हो, अवा माझरपाट. काय चाललंय का तुमच्या दोघांचं तिकडे? माझरपाट माझरपाट. तुम्हाला माझरपाट माहिती नाही? तुम्ही माझरपाट कधी पाहिलाच नाही. तो काय माझरपाट? तो दाखवतोय तो. फालतू कपडा, तो बी ईस रुपये वार. असं वार, किती महागाई झाली. आम्ही या चाळीत राहायला आलो का नाही, टायमाला आम्हाला दोघांना बी चरडीची नाडी बी बांधता येत नव्हती बघा. खबर बंद कर, खबर बंद कर, खबर बंद कर. काय सांगतोस त्यांना? कुणासमोर काय बोलायचं कळतं तुला? आपल्या चड्डीचं काय सांगितलंस त्यानं तू आता? कसं कावतय, कसं कावतय बघा. मग अरे आपण लहान होतो का नाही?
हा म्हणजे त्यावेळेच सांगतोय तू बच्चे होतो का ना त्यावेळेला एकदमच लहान म्हणजे एकदमच बच्चे ना आपण चरडीची नाडी आपण बांधत होतो का नाही नाही अजिबात ना ओ चड्डीची नाडी सोडायची म्हटली ना मी बांधायच्या गोष्टी करतोय सोडायच्या गोष्टी करतोय ही चाळ इतकी जुनी आहे कळलं कळलं ही चाळ किती जुनी काय हो या खोलीत हे एवढंच सामान तरी बी आज तुम्हाला मांडाल बोल नको रे पोराचं कुठे जमते तुला कळत नाही बोलू नको ना मी आहे नाही ते मांडाल त्यांना कळलंच नाही मांडाल तुम्हाला कळलंच नाही ना नाहीच कळलं मांडाल म्हणजे पुष्कळ सामान पुष्कळ होत पण झालं काय जागा तोकडी पडायला लागली ना आणि सामान झालं जास्त त्याच्यामुळे अर्ध सामान उचललं आणि मित्राकडे नेऊन ठेवलंय पण लग्न झाल्यानंतर आणणार आहे म्हणाला तो काय काय होत काय काय होत गाडग्या गाडग्या काय काय होत रे काय होत अरे काय होत ते त्याला सांग ना काय होत ते होत काय अरे होत काय ते त्याला सांग होत काय ते म्हणजे झालं काय होत होत काय अरे मला तू चाळवर फिरतोस ना तुला माहिती असतं कुणाकडे काय असतं ते सांग काय होत काय ते काय होत नाही अरे रांडेच्या काय होत नाही मग तू सांग ना काय होत काय ते अरे तू काय बी सांग काय होत नाही झालं तुमचं झालं मला वाटलं महिनाभर हे असंच चालू राहणार नाही मला सांगा टीव्ही होता का टीव्ही टीव्ही हा टीव्ही होता होता बोल तू टीव्ही होता तर सोमवार ते गुरुवार करोडपती बघायला चाळीतल्या उचापती लोकांची ही गर्दी व्हायची खोलीत हात पाय ठेवायला जागा नसायची कसला होता कसला म्हणजे काय टीव्ही सारखा टीव्ही खोका होती काच होती त्या तारा अशा असतात नाही म्हणजे ब्लॅक अँड व्हाइट होता की कलर्ड होता दोन्ही होते नाही आठवलं दोन्ही होते आठवलं या एवढ्याशा खोली दोन दोन टीव्ही नाही अगोदर साधाच होता ब्लॅक अँड व्हाइट तो बिघडला म्हणून झारापकरने दुसरा पाठवून दिला रंगीत ओनिडा हा टीव्ही तो नाही हो तिथे ठेवला होता म्हणून दाखवला मला वाटलं हा टीव्ही कशावरून चमकतोय ना अरे बाप अरे देवा परमेश्वरा कसं होणार रे तुझं ताई तो काय बोलला याची वेंट्री तुमच्या हेडात झाली काय नाही हो होणार नाही त्याचं बोलणं असं आगडम भगडम असतंय आता मी जरा फोड करून सांगतो त्याचं काय आहे हे समजलं लफडा आहे का नाही हे बदली लफडा आहे बदली घासपाट एक्सचेंज हिस्किंग एक्सचेंज हिस्किंग एक्सचेंज हिस्किंग बर हिचकिंग तर हिचकिंग नाही एक्सचेंज म्हणा बघू एक्सचेंज म्हणा एक्सचेंज बोल कळलं मला सांगा फ्रीज होता का हो फ्रीज हा फ्रीज होता अरे होता रे त्याच्या कोपऱ्यात तिथे हिरवा होता ना तो काय खोका होता समजत नाही काय नाही बोलू नका फ्रीज होता तर साधा सुद्धा फ्रीज नव्हता एकदम थंडगार फ्रीज हो माझ्यावरची माणसं त्या फ्रीज मध्ये काय काय ठेवायला द्यायची म्हणून सांगू तुम्हाला भाजी म्हणू नका दूध म्हणू नका अंडी म्हणू नका दगड म्हणू नका धोंडे म्हणू नका एवढं समजा ठेवून शिंदे त्या फ्रीज मध्ये जागा शिल्लक राहायची बरोबर बरोबर आमच्या खालच्या माळ्यावर पेंडस काकू राहती पेंडस काकू बाई एकदम फर्स्ट क्लास आहे प्रश्नच नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगतो ना चाळीत बाईच बाई म्हणजे पेंडशे बाईचा याला भाऊ बोलते दर वसाला राखी बिकी बांधती मला भाऊजी बोलते पण ते पेंडस काकू त्या फ्रीज मध्ये बरफ बी ठेवाय द्यायचे बरफ आमच्या चाळीतली माणसं म्हणजे लय शांत वरच्या माळ्यावर टोणगावकर बाहेर येते टोणगावकर तिला कोणी सांगितलं का फ्रीज मध्ये कोणती बी वस्तू ठेवली तर लय दिस टिकती बरोबर आहे बरोबर पण तिनं त्या फ्रीज मध्ये काय ठेवाय द्यावं काय तुमचा काय अंदाज आहे नाही त्यांना काय त्यांचा त्या बाईनं त्या फ्रीज मध्ये लग्नातला हिरवा शालू चोळी हँगर वर लावून मग शालू टिकला टिकला पिकला हिरवा होता ना हिरवा
दोन दिवसांनी दरवाजा उघडला पिवळा झाला होता. इच्छा नका हो. कोणी गोधड्या ठेवते, कोणी चादरी ठेवते, एका बाईने कुत्र्याचं पिल्लू बी ठेवलं होतं. आमच्या चाळीतली माणसं म्हणजे लय आवलात आहेत बघा. काय इच्छा नका. नळावर इतका वेळ करतोय काय हा? जरा जाऊन येते. नका नका, तुम्ही जाऊ नका तिकडे. तुम्ही नळावर म्हणजे बरोबर आहे ना, उशीर होणारच. पाण्याला फोर्स नसेल ना. फोर्स वाले त्यांना काही समजलं नाही. तू सांग ना ताई. या इथे मैदानात या. त्याचं काय आम्ही वरच्या माळावर राहतो का नाही? तर खालच्या माळावर कोणी नळ खोलला तर आमच्या वरच्या नळाला एकदम बारीक धार लागते, एकदम पॉलिस्टरच्या धाग्यावानी. बापरे, माझं इथे आलं काही खरं नाही. मी काय काळजी करू नको. कामाविषयी काळजी करताय काय? काय जरूर नाही. अहो त्यांची कामं अजूनपर्यंत सगळी आम्हीच करतो, याच्या पुढे करू नाही का रे? मग मग ते काय काम का उडान टप्पू समजे? काम आम्हीच करतो ताई. तुम्ही बसा बघू फराक. तुमचे साहेब येते आल. अजून लई पुड्या सोडायचे आहे. मी जाते कशी? एक मिनिट, मी बघून येतो. घाडग्या, मी बघून येतो ना. मी तुम्हाला सांगतो ना, हल्लीच्या मुलांना ना वेळेच भानच नाही. मुळी घाडग्या, मी एक मिनिट बघून येतो ना. काय करतोय रे बाबा? कमाल झाली याची. एवढा वेळ घाडग्या, काय केलं? मी काय नाही. किंचा नाही का फुला? नाही फुलांचं हा बाबा सांगायला विसरलो तुम्हाला. तुमच्यासाठी जाणून ठेवलेत बघा ना. दादर फुल मार्केट मधून 15 दिवस झाले, अजून पाणी पण मारलं नाही. किती ताजे आहेत ना. चला तुम्ही सांगून येतो. अरे मल्लेश्वरी काय केलं होतं तुम्ही? ही सगळी आमची घरचीच माणसं आहेत ना. हो मग दुसऱ्याच्या खोलीत घुसून परक्या मुलीचे डोळे झाकायला लाज नाही वाटत का? आणि अजून याचा पत्ता नाही. काय हो गेलाय कुठे? हा ते बाहेरच्या बाजूला तिकडे. हा तर तुमचा सार्वजनिक नळ कुठे आहे? तिकडे एकदम कोपऱ्यात आहे तिकडे एकदम. हा मग मी जाऊ देते तिकडे. नका, तिकडे जाऊ नका. तिकडे सगळं पुळपुळीत आहे. जाऊ दे, मी जाऊ. ही दोन सोंग कोण? हे द्या रे, ते आपापली नावं सांगा त्यांना. या मद्राशाचं नाव काय? त्या मद्राशाचं उत्तप्पा. उत्तप्पा चेन्नईकर. अरे मद्राशा, नाव काय तुझं? आमुसा. यल्लारा मुत्तू स्वामी. जरा समजेल असं मोठ्याने सांग. यल्लारा मुत्तू. नको, मी तुला शॉर्ट मध्ये काय म्हणू बरं? स्वामी म्हणाजी. काही नको. यमू म्हणते. यमू यमू यमू. ए मद्राशा, ते लिंबू सरबत बनवून ठेव, तोपर्यंत मी तुमच्या सार्वजनिक नळावर जाऊन येते. हा हे तिने ते सरबत बनवायला सांगितलंय, ते बनव. तोपर्यंत काय गोंधळ झाला मी बघून येतो. सगळं व्यवस्थित करा. ये सत्या. काय काम कर, मी बघतो तिकडे काय चालले. हा काम कर, सावकाश सावकाश. अरे बाबा वान देखील. काय रे ये सत्या, कसा वाटतो गेटअप? खरं सांगा, टकाटक की नाही? एकदम हवेशीर वाटतय ना. काम कर, काम कर. येतो हा यमुना बाई. यमुना बाई? अरे बाबा माझी बायको आली माझ्या घरी. मी आचारी हे सरबत करी. आई पडते पडले का नाही तुम्ही? पेमेंट सांगतोय. जाऊ नका, जाऊ नका. तरी तुम्ही शिकल्या सवरलेली माणसं. आमचा आदानी माणसं नाही ऐकणार. बघतो इथं काय झाले जी? अरे काय झालं म्हणून काय विचारतोय तुम्हाला? बघायला तुमच्या मालक कोणते? सतीशराव शेट्टी. त्यांना बघायला नळावर गेली आणि पाय घसरून पडली ना बिचारी. नव्हते लागले जी. अय्यो निकली पोड आणि कुठं नार बुट्टू. ताई वो ताई डॉक्टरनी हनू. नका हो डॉक्टरांनी नका हनू. अहो गुडघ्याला मुका मार लागला, लय डेंजर. महिन्याच्या महिने गडी बेड सोडित नाही. मग गुडघा एवढा सुस्त. मग करवत घेऊन तुम्ही जाते का? आम्ही बघते, आम्ही बघते, आम्ही बघते, आम्ही बघते, बघते. ते बघ तुझा बालक कुठे गेला रे यमू? यमू दुश्मनावर बी असा प्रसंग येऊ नये. यमू रडू नका, रडू नका. काळजी कशाला करताय? हा आहे ना इथे. मग व्यवस्थित होईल सगळं. काय ते काय रे आचार्य, ह्या काय करतोस? काय पीठ मळतोस?
कसं रे होणार बाबा तुझं यमुना जळी खेळू खेळू कण बहुत दुखतंय जी स्पेशल मालिश करतो जी एकदम स्पेशल आहे एकदम स्पेशल तेरे मेरे बीच में मौके में खुश हुआ तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजान अरे पेमा घामा पेमा घामा हमारा मद्रास का फेमस एक्टर है पेमा घामा कमला संजय तूने नहीं जाना वापस नहीं आना कैसा है ये गाना अयो हा फालतू आचारी माझ्या अंगाला हात लावतो याला उचल आणि गटाला फेकून दे अरे जल्ला तू आणि करपतला कालीज भाजो बाई साहेब हे गोष्ट सांगायला विसरलो कोणती मालक कराचाला शूटिंगला गेलं होतं वैनारे यमू खतरनाक डाकू पिक्चरचं नाव जी काय ऍक्टिंग करतो काय डायलॉग मारतो त्याचं डायलॉग ऐकतो अमिताभ बच्चन ऋषिक कपूर अनिल कपूर पिंचू कपूर पुरा पुरा लोकांना असतो एक डायलॉग आम्ही बोलून दाखवतो नारी बुट्टी हेट्टपड़ नाड़ बुट्टो एंडो अयो हमारा बागवान नाम के तुझे लुंगी वर करू हमारा बदल ऐसा करता जी लुंगी नीचे 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 मेरे जान से मुझे मेरे वेतन पे रह जी कुट्टी चीप चीप प्लान मिट्टा का बुसकर फोड़ू फोड़ू भाई साहब कामाचाराकडे मालकांनी सांगितलेली दुसरी गोष्ट सांगायला इसरलो कोणती शिकलून सून यांचे आई वडील येतात मग सतीश हे त्यासनी आना गेले डिपूत कोणत्या बॉम्बे सेंटर आता आज आला घाटातल्या वल्लावर न एस टी सौची पुणे डिपूत आली तर माणसं येल्यावर येतील नाही तर कधवा येतील नेम नाही मैं का म्हणताव काय तुम्ही किती वाट बघणार आता सतीश आणि त्याचे आई वडील येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे त्यांना येईल लागला म्हणजे तरी सुद्धा इथेच थांबणार आहे हा जाऊ ना खावण्याचं काय करणार चला हा आचारी आहे ना काय काय पाहिजे जी काय काय पाहिजे जी काय काय जी काय काय जी मेदू वडा उत्त पाव पाव भाजी कांदा भाजी बटाटा भाजी काय काय पाहिजे जी जे बोललास ते सगळं घेऊन ये अय्यो समजा एकदम खातो जी तुम्ही दुष्काळग्रस्त असतो जी ए सरी सरी किट्टी सरी हाँ शी सरबतातल्या बिया सुद्धा काढल्या नाहीत मेल्यान ते बी स्पेशालिटी मीठ टाकून ठेवलंय सगळं अरे इंद शुकर नारू कुट्टो चाळ ऐक कबूतर घणा तुमचा जो जो माणूस येतोय तो माझ्याच खोलीत घुसतोय का ऐकाय या आजीबाईंना ताब्यात घ्या अय्यो मामी अय्यो सासूबाई नमस्कार करते हा सासूबाई सासूबाई कुणाच्या सासूबाई माझ्या लग्न झालं नाही पण नक्की झालं तुम्ही एकटाच आलात म्हणजे आणखीन कोण यायचं होतं बयो मामांजी कोण म्हणाल हाच म्हणाला ही दोन उपरसुंभ कोण मी तुमची ओळख करून देते हा अर्ध्या चड्डीतला आहे ना हा घरगडी आणि याचं नाव काय बर तारजन तारजन दीर्जन काही नाही यमू आहे यमू 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 बर कधी करणार आहात लग्न आता ते सगळं तुमच्यावरच अवलंबून आहे मामांजी आले असते ना तर बरं झालं असतं मामांजी एखाद्याची वाट बघायची बघायची म्हणजे किती बघायची मी दोन तास बॉम्बे सेंट्रल स्टेशन वरती उभा होतो शेवटी चालत आलो टॅक्सी ना सासूबाई तुम्ही कशा आला विनोद कसला करताय या मिशीत आणि या धोतरात मी तुम्हाला सासूबाई दिसतो का तुम्ही नाही हो असे बळा पुन्हा विनोद वडल्यावर सासऱ्याची सासू होते का नमस्कार करते करा ना चक्क डोळा मारताय करते हो बरं झालं तुमची अनपेक्षितपणे गाठ पडली आपण हिला ओळखता कुणाला हिला ओ हिला पहिल्यांदाच पाहतोय आणि मला या आधी कधी पाहिला नव्हता आम्ही चलियाचं का शेटानू तुम्ही जरा तिथेच थांबा आपण जरा पुढे या तुम्ही नाही हो तुम्ही वा मागे आपण जरा पुढे या
नमस्कार करते हो कोण म्हणून तुमची भावी सून म्हणून विनोद कसला करताय का माझा वय किती किती पंच्याऐंशी किती नव्वद ला पाच कमी आता तुम्ही माझ्या सून व्हायला माझ्या मुलाचं वय माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठं नको का नाही हो त्याची काही गरज नाही अहो गरज नाही कशी म्हणताय अहो कारण मी तुमच्या शरदची भावी पत्नी मंद आहे अरे सकाळपासून आमच्या 2.5 किलो कांदे संपले कोंबड्याची साथ यावी तशी या 16 नंबरच्या खोलीवर आकडे मिरगीची साथ इली आहे की काय अरे यांका काय झालं हे का ओले वळवत थांबा काय कशाला करताय तरी पोरांना हजार वेळा बजावून सांगितलंय की 40ची पूजा घाला शांती करा पण वडील माणसांचं ऐकायचं नाही लावा ना चाललंय काय मगापासून तुमचं लावाना लावाना लावतोय ना त्याच्यासाठीच आणलेत ना एकदम खा हर घडी तुझं माझं भांडण होत कांदा का पायतन पायतन का कांदा बरोबर एक हाती दोन्ही बी लावला 2 in 1 आला का चल आता बरं वाटतंय ना मामांजी आता कसलं बरं वाटतंय आणा आपण शरदचे वडील ना शुद्धीवर आलेला प्रश्न काय विचारताय तुम्ही गप्पा बसाओ आपण शरदचे वडील ना कोण शरद माझा भावी पती या खोलीत राहतो तो या खोलीत फक्त माझा भावी पती राहतो सतीश बोरकर हो की नाही हो मला काय माहित मी फक्त बाप आहे आहो पण कुणाचा ते मला माहिती आहे माझ्या मुलांचा आहो पण मुलांना काही नाव असतील की नाही सांगा रे सांगा नाव सांगा हे मानू या काहीतरी एकला प्रकार दिसतो अरे बरोबर ओळखलंस गाडग्याचा फटकन एक नारळ घेऊन ये बघू उतरवून टाकतो बघ काय नारळ हाणतो पण एका आटीवर कुठल्या या टायमाला फोडलेला नारळ खाली रस्त्यावर टाकून द्यायचा मग काय करायचा मला द्यायचा अरे मेले कशाला अरे भाजीसाठी ना उपयोग पडल अरे मेले या भूताचो नारळ खाशील तर रक्ताची उलटी होऊन तडफडण मरशील कोंबड्या सारखा बायको येईल माझ्या नावानं बोंबलत माहिती आहे मरण तो बघू ओ भाऊ इकडे या हे घ्या हे पैसे घ्या माझ्या सासऱ्यावरून नारळ उतरवायचा आहे पैसे देणं माझं कर्तव्य आहे भाऊ पैसे परत करा सासरा माझा आहे पैसे मीच देणार ए कशावरून हा सासरा तुझा आहे माझ्याकडे पत्ता आहे तसा माझ्याकडे पण आहे आणि शरद म्हातारपणी अगदी असाच दिसेल इतकं बापले का साम्य आहे आणि काय ग तुझ्या नवऱ्याची खोली म्हणवतेस ना माझी लपछपत का आलीस मी मुळीच लपछपत आलेली नाहीये मग तो म्हातारीचा मेकअप अगं आजच आमच्या नाटकाला डेट मिळाली आजा अतिवी आजा अतिवी निस्त आजा असेल म्हणजे समजा दात पडलेल्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायांचं नाटक असेल चाऊ चाऊ बाई जोराच तसं नाही हो आजा अतिवी म्हणजे आजच जाहिरात आजच तिकीट विक्री नाटक संपायला थोडा उशीर झाला म्हटलं शरद रागवेल म्हणून मेकअप न काढता तशी झाली तर ती तयार येतीस शाशेबाई म्हणून पाय धरायला चुकले का बाई चुकले काय रे तूच म्हणाला होतास ना की त्याचे आई वडील येणार आहेत म्हणून जसा मला कलवाया सांगितला तसा मी कलवला वैकिनी यमू आमा आमा हे बघा आणि काय ग तुझ्या नवऱ्याची खोली म्हणवतेस ना मग तुझा नवरा कुठे आहे का तो पण गेलाय म्हाताऱ्याचा मेकअप करून कुणा दुसऱ्याच्या खोलीवर अगं माझा नवरा नसला तरी तुझा तरी नवरा कुठे आहे ग माझा नवरा नसला ना तरी माझा सासरा आहे नाही ते हा सासरा तुझा आहे हो हा मला आत्ताच आत्ता नाटक केला सगळा अंगाशी आला येणारच या घरात कुणीतरी चटूक केला चटू थांबा थांबा नारळ येऊ द्या सगळं काही व्यवस्थित करतो काय काळजी करू नका रे तुम्ही मी आहे ना इथे नारळ आला कुठे आहे अरे अरे नारळ सोड अरे अरे ह्यो इथे आहे तरी बोललो नारळाची शेंडी हाताक लागत नाही कशी शेम टू शेम चलो बोल कोण असस तू मी बाप अस अरे मेले आता ओळखलंय तुका मी अरे हा वामन करगुटकर गेल्या वर्षी दुसऱ्या माळ्यावरून पडून मेलो नाय तोच रांडेचा आता फिरता भूत होऊ
तरी पण सांग नक्की कुणाचा बापूस असस तू? मी कोणा बाप असाय? झाडा कित्याक धरलं? झाडान मिस्टेक केल्या. मिस्टेक इंग्लिश बोललो ना, 100% वामन करगुट करस हा. झाडान कुठची मिस्टेक केल्या? उशिरा येऊची. होय सर. होय सर. मग आता मिस्टेक सुधारू काय करू चला का? आता इथून घेऊन चला. अबीर गुलाल टाचणे सगळं लिंबू व्यवस्थित, काय काळजी करू नका तुम्ही सगळं. आम्ही येतो, आम्ही येतो. काय जेवण वाढून ठेवलंय? आम्ही येतो. अरे वा, तुम्हाला काय वाटलं तुम्ही जास्त शिकलात म्हणून तुम्हाला सगळं कळतं काय? ते इकडे या. काळा कर्म असा ना आता, मग भूता खेताच्या कामाक बायका येतात. अजिबात हालायचं नाही इथून. अरे वा, आम्ही येतो. मी तुम्हाला नंतर सांगायला येतो हा काय झालं ते. जरा सुद्धा हालायचं नाही इथून. मी तुम्हाला एवढं निरखून पारखून झाल्यावर तुम्ही मला ओळखलं असेलच. कोण तू? मी कुंदा धारकर, सुरेश बरकरची भावी पार्टनर. बर, खर तर तुम्ही मला पाहता क्षणी ओळखायला हवं होतं. सुरेशने तुम्हाला माझा फोटो नाही दाखवला. फोटो? एनिवे, तुम्ही जरी मला ओळखलं नसलं तरी मी मात्र तुम्हाला पाहता क्षणी ओळखलंय. नमस्कार करते हा. कशाला कशाला? असू दे असू दे. हा असा तुम्हाला सुद्धा करते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. नमस्कार कोण म्हणून? वंस म्हणून. वंस? तुम्ही दोघी सुरेशच्या बहिणीच ना? कोण म्हणाला? सुरेशच म्हणाला. काय? की त्याला दोन बहिणी आहेत म्हणून. मूर्ख. ए, आणि ज्या अर्थी त्यानं मला इथे बोलवलंय त्या अर्थी तुम्ही दोघी इथे असणारच. मग काय, भावजय म्हणून मी तुम्हाला पसंत आहे ना? ही अशी भावजय का? त्यात काय झालं? पिवला पितांबर चल्ला गगनी झलकला. अरे पिवला पितांबर. अरे याला काय फेफरे वगैरे आले की काय? या घरात सकाळपासून सगळ्यांना फेफरीच येत आहे. अरे बापरे बापरे, नको रे हा पोरांचा शेजार. अरे बापरे बापरे. अरे त्या भूताची लागण मला बी झाली का? अरे बाबा. काय हो, त्या म्हाताऱ्यांचं काय केलं? म्हातारा ते काय साधं भूत होत, स्पेशल भूत. अरे बापरे. म्हातारा दादा गड्यांना आठपणा पाण्याची अख्खी टाकी ते डोसकर खाली केली तरी बी काय उपयोग झाला नाही. मग आता आठ डिस चाळीला पाणी भेटणार नाही. अहो पाण्याचं जाऊ दे, त्यांचं काय केलं ते सांगा. काय करणार, टॅक्सीत भरला आणि हॉस्पिटल मध्ये रवानगी केली. परगावचा पाहुणा कमी जास्त झाला तर जबाबदारी कोण घेणार त्याची? कुठल्या हॉस्पिटल मध्ये नेलं? काय कल्पना नाही, चाळीतली शिवसेनेची पोरं घेऊन गेली खरी. काय काही आता घेऊन जाणारी माणसं लई चांगली आहे ती. पण आता रस्त्याने जाताना वाटेमध्ये जे जे हॉस्पिटल लागेल की ना तिथं तिथं घुसून छान बघते. आला आठवलं आठवलं, जे 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 हॉस्पिटल मध्ये नेला जे जे हॉस्पिटल. बरोबर, आता आठवलं. आता केस पेपर काढून 10 ठिकाणी स्टॅम्प मारून बॉडी हातात मिळेपर्यंत 24 तास जाणार. बॉडी? मग जे जे हॉस्पिटल मध्ये नेलेला पेशंट जिवंत घरी परत येतो. काय कौतुक आणि विचारताय बॉडी? रडू नका हो, अजून बातमी यायची आहे ना. ठीक आहे, आल्यावर रडते. डोळ्यात पाण्याचा थेंब नाही आणि म्हणे मामांजी कोण रडतीये. इकडे बघ मामांजी. सासऱ्यासाठी रडणं अशी सून मिळायला किती भाग्य लागतं माहिती आहे. थांबा रडू ना. माई माणूस आहे ना इथे, कधी जाणार त्यांचे अश्रू आटले. जाते मामाजी गेले. मामाजी नको रे सोन्या, रडू नको. अगं खूप चांगले होते ग ते, पुढच्या जन्मी नक्की कोळी होणार. कोळी? हो, मग अशी वलवत होते ना ते. बाई माणसाची समजवण्याची पद्धत आहे का? चालवलं काय नुसते बॉम्बाबॉम्ब चालले गेले 15 मिनिट. चाळीतली माणसं वळा होतील माहिती आहे आपल्याला ना. अरे हा थांब एक. ह्या कोण? आपले बी उजाला आज माया क्या? सुरेश इथेच राहतो ना? नाही इथे बोरकर घागरे आणि परकर राहतात.
पैकी बोरकर गेले वडिलांना आणायला बॉम्बे सेंटरला, राहता राहिले घागरे आणि परकर. तुमचा कोण घागरे की परकर? परकर आहे कुठे तो? तुमचा परकर दिसलाच नाही कुठे मला. इकडे या, तुम्हा दोघांची या दोघींना ओळख करून द्या. हे घडके आपल्या दोघांची नावं सांग रे त्यांना. तंबाखू खाल्ले त्यांनी. राणी ज्याला काही बोलायचं नसलं ना मुद्दाम तंबाखू उमळतो आणि तोंडात टाकून बसतो. तुम्ही तुम्ही द्या ओळख कर. तो घाडगे मामा, पहिली दोन अक्षर घेऊन त्याचा झाला घामा. मी पेडणेकर मामा, माझा झालं पीमा. नुसती मान काय हलवत आहे, एकदा म्हणून खात्री करून घ्या ना. माझ्या आईनं मला लहानपणी अशीच हाक मारायची, आठवण झाली. आई ओ पेमा, आता शेवटचा प्रश्न. आता कंटाळा आला, शेवटचा असेल तरच विचार. अगदी शेवटचा. या घरात अजून किती माणसं राहतात? अरे परत तेच रे. कबड्डी खेळू नका, हे घ्या आउट. यांचं बरोबर आहे, आउट म्हणजे बाहेर ना. मग अशी तो अर्ध चट्टी आलेला ना, त्याला जरा आत पाठवून द्या. कुठला तो हाफ चट्टी वाला? काय झालं त्याची तुम्हाला गंमत सांगतो. गंमत सांगा सांगा सांगा. तो अर्धा चड्डी वाला आहे ना, त्याची चड्डी अर्धीच आहे. काय लवचिक मुलकार आहे. का म्हणताव? म्या नाही, त्या म्हणताव. त्या म्हणताव? का म्हणताव? सुट्टा. ए सुरेशी दास राहतो ना? वय गेलाय कुठे तो? ते गेलेत पुरणशी गावाला. गावावरून तार आली, मदर सिरेट तापमिनी जेटली. मग माझ्यासाठी काय निरो? नाही बा. मूर्खचे कोण? तुझा तो सुरेश. ओ हे तर साहेबास सांगू का, मोठा राडा बिल बघा. ए जा, जाऊन सांग तुझ्या साहेबाला. आपण नाही घाबरत हा, आपण नाही घाबरत. तुझा तो साहेब आहे ना माझ्या मुठ्ठीत आहे. असा मुठ्ठीत? हा. अरे असा बघत काय उभा आहेस? जा ना पाणी घेऊन ये. बघतोय. तुम्हासनी पाणी पाहिजे? हो. आंता चल काय ग, तुला इथे किती वाजता बोलवलं होतं? अगं ठीक 4 वाजता. हा मग लवकर कशी आलीस? त्याचं काय झालं की माझी पार्टनरच आली नाही म्हणून ते तिकडेच निघून आले. काय करतो काय तुझा सुरेश? गातो. क्रिकेटही छान खेळतो आणि गातो पण. काय काय? क्लासिकल पासून थेट गझल पर्यंत. बर. अगं परवा आमच्या कॉलेजच्या फंक्शन मध्ये तो असा काय गायला, असा काय गायला, तिकडे सूर जुळले वाटत. हो ना, त्याच्या त्या सुरांनी मी भारावून गेले आणि त्या क्षणी त्याला म्हटलं काय माझा. काय झालं? बसा. काय झालं? बसा. अरे काय झालं? काय काय झालेलं नाहीये, काय झालेलं नाहीये. दरवाजापर्यंत कुत्री आलेली परत गेली. तुला मी पाणी आणायला सांगितलेलं ना. सकाळी मटका भरला. मग आता गलून गेला. अरे मग शेजारून आण. हा ठीक आहे ठीक आहे. पेमा कडून पाणी आणता. तर मी काय म्हणत होते, माझा होशील का, माझा होशील का. झाला ना तुझा? हो. नक्की झाला ना तुझा? हो. अगं मग अशी किंचातेस कशाला? त्या गाण्या बजवण्याचं राहू दे, पोटा मारायचं काय ते सांग. तो प्रश्न महत्वाचा. मग स्टेट बँक? स्टेट बँक? स्टेट बँकेत कधीपासून गायन मास्तराची पोस्ट निघाली? स्टेट बँकेत नाही ग, स्टेट बँकेच्या बाहेर. स्टेट बँकेत ए ग्रेडचा ऑफिसर येतो, शिवाय घरची श्रीमंती. दर महिन्याला 1000 रुपयाची मनी ऑर्डर ते वर खर्चाला. असली हलकी सलकी कामं तो कधीच करणार. तुम्हाला किती लागल? सांगितलं 5-10 मिनिटात जातो म्हणून. कसं नाही, दुसऱ्याची खोली हाय. मला टाळेला दुसरा काम असायचं मी विचारलं. अहो खराब चांदीची सोन्याची भांडी हाय. हो म्हणून हे प्लास्टिकचं फुटकं मडकं घेऊन फिरतोय. असू द्या असू द्या.
तुम्हासनी पाणी पाहिजेल ना? हो पाणी पाहिजेल. हो आंता हल. हा काय ग, तुझा तो काय करतो? नाटक बसवतो. ए हसायला काय झालं? नाटक बसवतो. ए नाटक बसवतो म्हणजे नाटक डिरेक्ट करतो. आमच्या नाटकाच्या भाषेत त्याला बसवणं असंच म्हणतात. नाव काय म्हणालीस? डिरेक्टर शरद घागरे. अगं मी अजून एवढी नाटक बघितली पण डिरेक्टर शरदराव घागरे हे नाव कधी ऐकलं नाही ग. फालतू असेल ग. फालतू असेल. तो कॉम्पिटिशनची नाटक बसवतो. तशी नोकरी स्टेट बँकेत आहे पण नोकरीची त्याला अजिबात गरज नाहीये. अगं घरचा एवढा श्रीमंत आहे की 1000 रुपयांची मनी ऑर्डर येते दर महिन्याला. ए सगळ्याच गोष्टी सारख्या कशा होत आहेत ग? कसं काय ग? सतू सुद्धा म्हणत होता की घरची श्रीमंती, दर महिन्याला 1000 रुपयांची मनी ऑर्डर, नोकरी स्टेट बँकेत. ए तुमच्या दोघांची ओळख कुठे झाली? फिल्मिस्टन स्टुडिओत. हो स्टुडिओत कशी काय? अगं तिथे ना मी टेलिफोन ऑपरेटर आहे. एकदा तो फोन करायला आला आणि मी त्याला लाईन दिली. काय म्हणजे तो पिक्चर मध्ये काम करतो? हो ग. कुठल्या ग? अजून एक काही नाही ग. हा फालतू असेल. ए यु नो थिएटर्स प्रॉब्लेम काय असतात या नोकरांची जात का माजोरी म्हणून सांगू? हमारी बिल्ली हमसे मियाओ. बघाल बघाल समद्यासनी पाणी पाहिजेल काय? हो आंता. ए छल. ए तुझा तो दिसायला कसा आहे? एकदम हँडसम. आणि तुझा तो? एकदम स्मार्ट. पाहता क्षणी कुठल्याही मुलीने प्रेमात पडावा असा. आणि तुझा तो? माझ्या सुरेच्या पतीने सारखा मुलींचा गरडा असतो. अल्लीचा चीच्या पती असतो ना अगदी तसा. आणि मग त्याला त्या गरडातून अलगद उचलून बाहेर. पाणी कटली. ए आम्हाला पण आण ना. यांचं झालं रंताव. गिलास एकच आहे. सावकाश सावकाश सावकाश. हे इकडे का? इकडे. मला ना एक शंका येते. अगं तो अर्ध्या चड्डीत ना तो. चाळ जुनी असली तरी बांधकाम मजबूत आहे अगदी. नाही ही शंका? अगं चाळकाम बांधकाम आलंय बघ. चाळ जुनी असली तरी बांधकाम मजबूत आहे. हो सिडकोचं बांधकाम हाय. येतं का? नको नको. बांधकाम मजबूत आहे. हो तसं नाही हो. तुम्ही पाणी घ्या. पाणी द्या द्या. माठातलं पाणी फ्रीजच्या पाण्यापेक्षा तब्येतीला छान असत. अगदी बरोबर. तो मालकाने फ्रीज काढून टाकला. तुम्हाला किती वेळ लागल? सांगितलं 5-10 मिनिटं जागा म्हणून. हा ठीक आहे. मी 5 मिनिटात चक्कर मारता मारता. ए इकडे अगं. इकडे. काय ग? मला एक शंका येते. कसली? इकडे. अगं आपले 3 मित्र हे 3 वेगवेगळे नसून कुणीतरी एकच. तो मी नव्हेच मधल्या माधव काजीचा अवतार असला पाहिजे नक्की. माधव काजी. मैं कहां हूं? तुम दुसरे की खोली में हो. माधव काजी. अरे काय बोंब माहिरे छल्ल्या पाडीचा माणूस म्या जरा झोपून देत का नाही? ओ सॉरी. हा सॉरी. तुम्ही झोपा. हे बघा आता मी काय सांगते हे नीट कान देऊ नाही का? ओ तुम्हाला नाही हो. तुम्ही झोपा. हे बघा आपले 3 मित्र हे 3 वेगवेगळे नसून कुणीतरी एकच माधव काजीचा अवतार आहे याचा आपल्याला पुरावा शोधायचा आहे. आपण उद्या सकाळी ठीक 7 वाजता इकडे यायचं आणि रेड हँड केस पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. ठीक आहे? हो चला. तू हसतो काय? काय तुला एक गोष्ट माहितीये का? कुठली? सांगतो. अरे 40 लोक मला विचारायला लागली एवढे वाईट दिवस कधीपासून आले. बाजली नाटक. अजिबात नाही. आता एकच काम. काय? काय पेम आणि गामांचा सत्कार. अरे हो हो. मग हाक मार. हाक मार का? अरे 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 अरे. ओ पेमा इकडे. ओ काय चाललं बाबा? अरे ना रे बोलू नका. काय 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 काय. 72 रोगावर एक इलाज आणलेला आहे. हे कमांडर निकाल अपने AK-56. अरे वा.
हाय तर माननीय पेमा आणि घामा आलो जनात काय नाही शोक सभा घेतात अरे टोपी काट अरे टोपी घाल बस ना अरे आमच्या शोक सभेला टोपी घालत नाही बाबा मराठी जम कच्च रे बाबा अरे शोक सभा म्हणजे काय शोक सभा म्हणजे सभा घ्यायचा लई शोक आहे त्या माणसाला बोलू का बोल 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 तर माननीय पेमाणी घामा तुम्ही आम्हाला खूप मदत केलीत त्याबद्दल आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत अरे पुष्पगुच्छ सत्कार अरे बाबा त्याच्यासाठी बजवला आपल्याला पुष्पगुच्छ अरे बाप रे अरे कशाला खर्च करणार आता एक मिनिटात मी आभार प्रदर्शन मानून घेतो एक मिनिट आभार मानायला लागतात आय माय लेक्चर काय काय परत बोल आय माय लेक्चर अरे कुणाची आय माय काढतोस तू बोलायचं तर सरळ बोल ना आय माय काढायची गरज काय अरे ऐकून देतो म्हणजे काय पण म्हणजे शिवाय देतो म्हणजे काय ओ मामा ही इंग्लिश मधली आय माय मराठी नाही आय माय इंग्लिश मराठीतली नाही अजिबात नाही म्हणजे मला काय धोका नाही बसा 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 आणि मामा काय रे तुम्ही आज भांडता काय हो म्हणजे तुम्ही आज भांडायचं नाही तुम्ही आज आमचे चीफ गेस्ट आहात चीफ गेस्ट काय बोलतोस चीफ गेस्ट चीफ गेस्ट म्हणजे कुणीतरी मोठा हा असा फालतू नाही चीफ गेस्ट चीफ गेस्ट म्हणजे कुणीतरी मोठा बस हा असा फालतू नाही काय रे चीफ गेस्ट कोणाला बोलते चीफ गेस्ट रे चीफ गेस्ट चीफ गेस्ट गप 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 माहित नाही तर जरा विचारून घे ना मला चीफ गेस्ट कोणाला बोलतात हे पोरो तुम्ही बी ध्यान ठेवा जरा शिकून घ्या चीफ गेस्ट कोणाला बोलतात समद्यांची भाषण होईस्तवर जो चीप बसलेला असतोय त्याला चीफ गेस्ट बोलतो चीप तुला काय दगा फटका नाही काय नाही काय नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा काय आताच प्रसंग लय वर्षापूर्वी माझ्या एकदा आलता म्हणजे कोल्हापूरला खास भागामध्ये ज्या टायमाला कुस्त्यांची दंगल झाली होती त्या टायमाला आमच्या मारत्यानं मला नाही ऐकवत रे बाबा तुम्ही ऐका ना मला नाही ऐकायचं पण काय झालं काय काय झालं अरे रांडेचा आता अख्ख्या खानदानची सिरियल करून टाकली 152 भागांची जाऊ दे जाऊ दे तुम्ही ऐका ना मला एक झोप काढून येऊ दे त्याचं तुला झोप काढायची आहे ना तिथं काढ बसा बस तिथं बसा डाऊनशीट डाऊनशीट तिथल्या तिथं जागेवर झोप काढ चीफ गेस्टचं कामच असतंय ते आमच्या मारत्यानं कुस्ती जिंकली होती त्या टायमाला लोकांनी त्याचा सत्कार केला होता त्याला एक 10 शेराची चांदीची गदा बक्षीस दिली होती काय म्हणताय हा आणि पोरो माझा भी सत्कार केला होता मला एक शिलेखचा पटका 501 रोकडे आणि शेम टू शेम ही अशी फुलाची पेंडी त्या टायमाला बक्षीस ही पेंडी पेंडी ही पेंडी काय बोलतो त्याचं त्याला तरी कळतंय काय सांगा ही पेंडी आहे काय ही पेंडी दिले त्याने आपल्याला काय पेंडी आमच्या कोकणात बैलाला घालतात अरे तुझ्या बैलाला हो कोकणात घालते बरोबर आहे मग ती तू खा ती तू खा आणि ही माझ्या वतीनं मंजुळाला नेऊन घाल म्हणजे मंजुळा अशी फुलं खात नाही केळ फुलं खाते अरे पण काय थोडक्यात कसं बोलायचं ऐकून घे ना शिकून घे ना असा आला उभा राहिला जय कोकण शाबास आपण हा जो आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत थँक यू चेंगटपणा करते यार चला 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 ओ मामा काय रे ओ मामा अहो किती घाई जरा थांबा सगळ्यांना येऊन द्या घाई किती काळजी करू नको रे बाबा माझा हात बसलेला आहे बसले
ओ पेमा अरे आता हे पाहिलं का काय झालं दारू पेला बसले आणि कप अहो कप कशाला ग्लास ग्लास घे अरे आपण ग्लास आहेत ना अरे कपातून दारू प्यायला तर काही वेळा नाही म्हणजे कपात किती घेतली हे कळत नाही बाबा डोको हे सर्या काही म्हणा तुझी मंद आहे ना मंदा एकदम शार्प बस शार्प अरे माग पटवले कोणी प्रत्येक वेळी कायद्याचं कलम लावून तुला ती तासात बसणार बघ अरे लग्नानंतर मी तिला बोलूच देणार नाही काय करणार तिचं तोंड बंद करणार आता उगाड उगाड भाऊसाहेब काय झालं हे असं काही बोललं का ना का हे असं वर करायचं असतं आणि एका हाती खाली करायचं असतं हे तू मला शिकवतोयस कोकणी माणसाला हे जलमल्याबरोबर कळत बाबा हे घाट्या हे बघ हे वर केलं आता एका हाती खाली कसं करतो ते बघ हे बघ मामा आओ सावकाश अरे बघा बघा मग काय बघा अरे पाणी मारलेला माल कोणी बी झपक मारल म्हणजे काय डायरेक्ट चौका मारबो कोरा कोकणी माणूस आहे ऐकून घेणार नाही सांगून ठेवतो नेहमी नेहमी चॅलेंज देतो म्हणजे काय अरे असे डायरेक्ट किती चौके आणि छक्के पचवलेत मी हे बघ नाही नाही ऐक हे बघ डायरेक्ट चौका बघा बघा मानना पडेगा मानना पडेगा वाघ आहे वाघ शेपुटत नाही हे ती मोर्चे बिरचे काढते बघा सभा विभाग घेते बघ रे भाऊ काय ते हे सत्या काय तुझं आठव कराटे कराटे काय धप्पा धप मारते तुझी कोण तुझी ए माझी ना माझी कुंदा हा तिला सांगायचं पुन्हा ते बॅडमिंटनचे कपडे घालून चाळीत येऊ नको म्हणून करा ए शेरा क्या बोले रे तू अभी हा अभी तू क्या बोले कपडे घालून चाळीत येऊ नको म्हणजे का आला गेला पोरींची टिंगल करता काय तुम्ही लो तुम्ही नाही रे पण तुमचे दोस्त आहेत ना कोण नावं सांगा ना त्यांची एकाकडे खबर फोडून टाकता अरे वा अरे कपडे घालून चाळीत येऊ नको म्हणजे काय काय हो काय झालं अरे माझे हात कुठे गेले हो हात मागे चला बसा बस बस तुझं वय काय तू करतोस काय कमरेची स्प्रिंग तुटल टिंगल नाही हो काय माहितीये का मामा बोल ती बॅडमिंटनचे कपडे घालून आपल्या चाळीचे जिने चढायला लागली ना की खालती पोरं क्रिकेट खेळत असतात ना केळ सोडतात आणि सगळे जिने खाली जमा होतात पोरनो अरे मी एवढी दारू पितोय मला चढत नाही कशी मागापासून मी विचार करतोय विचार अरे बापरे बरोबर आहे लक्षातच आलं नाही रे काय ही उतरली की ही चढते दारू पिण्याला सुद्धा शास्त्र आहे बाबा मग पेमा ओ पेमा हे खरी खोरी गोष्ट सांगायची कोणाची बाजू वगैरे घ्यायची नाही अरे दारू प्याल्यामध्ये कोण कुणाची बाजू घेत नाही खरं तेच बोल तो सत्या वन मी टू आणि हा थ्री आम्हा तिघांच्यात पोरींच्या बाबतीत भाग्यवान कोण हे कसं सांगणार बोला बोला नाही हे दोन पेक पोटात गेल्यानंतर सांगणारच होतो शरद 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 तुझी कोण रे ती टिकली 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 बरोबर तर ती जी आहे ना तर त्या तिघींमध्ये ना जरा हुशारांनी चुनचुनी वाटली काय चीप तो विचारतो काय तू बडबड काय करतो त्याला काय आई बाप काय आहे काय तू चीप मैं बोलता हूँ मैं बोलता हूँ तू काय बोलणार अरे तू साधा गिरणी कामगार पोर शिकलेली आहे बाबा अरे गिरणी कामगार है इसलिए बोलता हूँ तू क्या समजते आहे रे गिरणी कामगार हमेशा गिरणी 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 कामगार म्हणजे मी काय पिठाच्या गिरणी मध्ये नाही सुत्ताच्या गिरणी मध्ये आहे सुत्ताच्या असेल गिरणी
तर भेटल तरुणी स्वतःच्या प्रेमाचा काय वास्तव आहे तुला काय माहिती कुठं काय गप कोण लोक काय जास्त तू हे पोर हे गोष्ट सांगा रे तुमचा त्या तीन पोरींच्या संगती तीन पोरींच्या संगती सुत सुत जमलेलं आहे का नाही मग सुताची पार कुणाला असते बराबर पटल बघा बोला बोला अरे आपले भी दोन दोन मिल आहेत ना दोन 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 मग एक गावाला है एक हित है आपले दोन्ही मिलने आपल्याला फर्स्ट क्लास बोनस दिलेला आहे काय सांगता हाँ आता तुझी मफतलाल मफतलाल तुझी बॉम्बे डाईंग आणि तुझी टाटा या तीन मिल पैकी कंची मिल ज्यादा बोनस देते हे आम्ही कसं सांगणार अरे पटणार पटण्यासारखंच बोललाय तो थोडक्यात काय काय तुम्हा तिघांच्याही बायका या चालू गिरणे आहेत बरोबर आहे खटाऊ मिल वाटा बोनस वाटा दिवाळीला वाटा गणपतीला वाटा जमल्यास नागपंचमीला वाटा अरे हा रांडेचा बोलतो आणि तुम्ही नंदीबाईला सारख्या माना डोलवत काय अर्थ सत्या बोल महफिल के लिए एक हिंदी गाना फर्स्ट क्लास बाजा बोलता उसमें आवाज मांगता है आवाज आवाज क्या हुआ लावणी लावणी बोलो आजकल लावणी का जमाना है लावणी हिंदीत लावणी नसते मांगता है हमको नहीं आता मांगता है मुझे मांगता है नहीं आता है नहीं आता है मामा नहीं आता है बोलते हैं नहीं आता है अरे नहीं आता है तो नहीं आता है तो हम बोलते हैं बोलो बोलो तुम क्या समझते है हमारे 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 जवानी में आम्ही भी जवान दिसत होते अरे आमच्या आमच्या जवानी मध्ये आम्ही भी या चाळी मध्ये नाटक केली ऐतिहासिक पुराणिक सामाजिक 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 हा सोशल सामाजिक हो मामा तो ऐतिहासिक नाटक कोणता केलेला नाव सांगा ना नाव नाव हा तो हे हा आग्र्याहून आग्र्याहून सटका आग्र्याहून सटका बरोबर आहे शिवाजी महाराज सटकले फर्स्ट क्लास नाटक होता काय बोलतो एकदम फर्स्ट क्लास त्या नाटकामध्ये आमच्या पेडणेकर मास्तराई कादर खान चा काम केला होता कादर खान कादर खान ही अशी मागे चादर बिदर लावली होती हिरवी पगडी हिरवी पगडी हा मध्ये असा घारीचा पीस घारीचा पीस हा लाल दाढी लाल दाढी गळ्यामध्ये असा माळा बिळा आणि लिंबू कलरचा फराक आणि असा हा ठहरो साला करके दिखा दे करके दिखा दे क्या काम किया था अरे लास्ट में माटी खाया अरे एवढे एवढे मिसे अरे देख देख पता था है बघ हा असा स्टेज ओ मामा स्टेज नाही स्टेज हा स्टेज ओ नाही मामा नाही स्टेज अरे बाबा स्टेज अरे नाही मामा स्टेज अरे रंगाचा मंच मध्ये बोलू नको रंगाचा मंच म्हण बघू रंगाचा मंच रंगाचा मंच कळला कळला खाली पिली मध्ये मध्ये धाका तोडू नको हा तर असा स्टेज आणि असे इकडे पब्लिक आणि वरती अशी लायटी फोकासा बिकासा असे लावलेली हा आणि ह्यो 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 असा ह्यो असा तरवार घेऊन शेणी असा हुबा आणि याच्यावर लाल फोकस लाल फोकस आणि अशी वेंट्री केली शिवाजी शिवाजी जिकडे पाव तिकडे विजापूरच्या सल्तनीत एक मिनिट ते मधन मधन ऐकू का येत नाही काय हो अरे कोपऱ्यातला एकच माईक चालू होता तुम्हाला सांगतो परनो तीन तीन माईक चालू असते ना तर आग लावून टाकली असती आग एवढी
या आगीवरसून आठवण झाली बाबा. आम्ही आम्ही पुराणिक नाटक केलं. पुराणिक राम सीतेची स्टोरी होती. हा संगीत अग्निपरीक्षा. हा मराठी चाळी मध्ये गुजराती नाटक. अरे क्या बात है बघा. संगीत अग्निपरीक्षा म्हणजे काय. आग 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 अग्निपरीक्षा. अरे काय नाटक होता. टिरिक्षिन एक टिरिक्षिन असा होता. शीतेवरती चिता. अरे गपारे याच्यामुळे होत आहे. चितेवरती शीता अशी जळती असा एक शीन होता. काय शीन झाला होता बाबा. आमच्या चाळीतल्या बाया दोन दिवस रडत होत्या. काय सांगता. समजा नाटक फर्स्ट क्लास झाला पण साला लास्टला एक मिस्टेक झाली. काय मिस्टेक झाली. मिस्टेक म्हणजे असा की रामाने रावणाचा मर्डर करून शनी मर्डर वध करून मर्डर करून शनी सीतेला सीतेला त्याच्या लाकप मधून सोडून हल्ली का नाय. लाकप कारागृहातून सीतेला त्याच्या लाकप मधून सोडून हल्ली का नाय. त्या टायमाला गोकुळात आनंदी आनंद झाला. अरे गोकुळ बोलले हो सांगा. अरे रांडेच्या गोकुळात नाही रे हस्तिनापुरा. काय रे मामा. हो मामा अयोध्या मध्ये. अयोध्या. अरे रामाचा ऍड्रेस कुठे होता. तिथे राम जिथे कुठे जन्माला आला होता तिथे. ज्या गावामध्ये आनंद झाला होता तिथे. मधी मधी धागा तोडत्यात. हा पण त्या आनंदामध्ये एका लॉन्ड्रीवाल्यानी माती घातली. लॉन्ड्रीवाला कुठे रे. धोबीर रे. हा कोणीतरी तुझ्यासारखा नासका असं त्याने माती घातली. त्याची बायको त्या धोब्याची बायको पळून गेली होती. ती 8 दिवसांनी वापस आली. तर तो बोलला रामाने सीतेला घरामध्ये घेतली असल पण मी काय तुला घरामध्ये घेणार नाही. आऊट गेट. आऊट गेट खुल्ला बोलला. आऊट गेट. रामाच्या सीआयडी लोकांनी रामाला ही वार्ता सांगितली. राम बोलला बरोबर आहे. माझी प्रजा अशी बोलते मग मला बी तसाच वागला पाहिजे. मग तो बी सीतेला बोलतोय तू रावणाकडे राहिली होती की नाही. तू नाही पाहिजे. तू कॅन्सल. कॅन्सल. मग ती बिचारी रडती भेटती काय काय करती. तरी बी राम भाऊ का ऐकायला तयार नाही. राम भाऊ. राम रे. राम भाऊ. राम भाऊ का ऐकायला तयार नाही. मग लास्टला ती अशी उभी राहते आणि जमिनीला बोलते हे धरणे माते माझ्या हातून काय पाप झाला असल काय मिस्टेक झाली असल तर घे मला उदरात. म्युझिक वाजला. लाईटची झाक झोक झाली पण सीता काय जमिनीत गेलीत नाही. मग राम गेला. राम सुग्रीव असेल तो उड्या मारत मारत आला आणि गेला. हा लक्ष्मण गेला. लक्ष्मण. लक्ष्मण पण नाही. मग भरत गेला. भरत. भरत पण नाही. कोण गेलो कोण. अरे समोरचा पेटीवाला पेटी सकट आत. बाकी नाटक सगळं चांगलं झालं तर नाही रे. मग बाकी काय यांना सांगून काय फायदा आहे. काय हे फटीचर लोक आता इकडे राहायला आले. झाडावर राहत होते माकडासारखा. अरे आमचा समजा झालेला आहे. मग गाणी बिनी बी बोलून झालेली आहे. मग भावगीता पोवाडे भजना. अरे भजना म्हणजे त्या काळात मी पेंडणेकर बुवा म्हणजे किती फेमस माहिती आहे. मी स्वतः सिनेमाच्या चालीवर गाणी रचून स्वतः पायपेटीवर वाजवायचो. म्हणजे काय काय बोलले. पायपेटी. मग पायपेटी. 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 अरे पायपेटी. पण हाताने वाजवत होता. मस्कर करतो वैद्य. तुझा माल 2 नंबर चा आहे. डुप्लिकेट आहे. डोसका गेला कामातून. बरोबर. एक गोष्ट सांग. काय शिमगे. शिमगेच्या टायमाला आपण आपल्या या चाळीमध्ये लावणी बिवणी बोलली होती का नाही. लावणी. मला काय विचारतोयस. तुझी लावणी चालू होती तेव्हा मी पेरणी करून मोकळा झालो होतो. ओ मामा. कोई बजायगा का.
मामा को बैकग्राउंड म्यूजिक मांगता है, वो हिंदी में लावणी बोलता है ना, बैकग्राउंड म्यूजिक। बोलो मामा बोलो। टांग 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 टांग, तुझी टांग माझी टांग, घ्याची टांग कची टांग, तुझी टांग माझी टांग, घ्याची टांग कची टांग, धाकड दिंगा धाकड दिंगा धा, धाकड दिंगा धाकड दिंगा धा, धाकड दिंगा धाकड दिंगा धा। ए हवा में उड़ता जाए मेरा लहा लपट का मलमल का, हवा में उड़ता जाए मेरा लहा लपट का मलमल का। मामा ओ मामा लावणी फेकता काय, फेकतात लावणी मामा। ही लावणी कुठल्या पिक्चर मधले? आम्ही नाही बघितला पिक्चर। कोरी 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 कर कोरी कर करी लावणी कोणती आहे? ब्रँड न्यू पण कोणती? रिमिक्स रिमिक्स म्हणजे अंदाज कशी वार टाइम ची काय? अरे रांडे यांनी मगाशी एक तास पिडल्या वार 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 कर बस बोलू। ए सत्या ए सत्या, महफिल के लिए हिंदी गजल फर्स्ट क्लास पाजी आपल्याला। आवाज मांगता है, महफिल रखना चाहिए। दो लाइन बोलेगा, ज्यादा नहीं आवाज चाहिए। आवाज दो लाइन गबरे आवाजाचा आवाजाचं औषध आहे ना आपल्याकडे। हे काय हो, हे काय? आता आवाज डबल पॉलिश होणार, बघ ना तू, बघ फक्त बघ। कभी कभी क्या बात है, फर्स्ट क्लास। तेरा मैं खान याद आए बहुत, एक बूंद ना पी और लड़खड़ाए बहुत, कभी कभी तेरा मैं खाना याद आए बहुत। वाह सतीश वाह, दारू पिल्यावर रांडेच्याचा काय आवाज लागता। एक बूंद मंदू 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 जाऊ नको, मंदू थांब, मी आलो। मंदू 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 जाऊ नको मंदू। अरे मी कुठे रडतोय, तो रडतोय बघ। हे ओ मामा मी नाही हो हा। अरे शर्या कुठे ओ मामा? अरे शर्या रडतो तिकडे, आता हेला रडायला का झालं? अरे बाबा अरे बाबा, अरे शर्या पित्यात पित्यात रडत्यात, पित्यात पित्यात रडत्यात। अरे झेपत नाही तर पिता कशाला? पाय किसीला वाढतो यार, एवढा मोठा माणूस काय मस्करी करतो तू भी? काय झालं शरीर? अरे काय रडतो रे तू? अरे मी ते मंदा आली होती, त्या तिघी जणी आपल्याला माधव काजीचा अवतार समजतात रे। माधव काजी माधव काजी माधव काजी माधव काजी माधव काजी माधव काजी कोण आहे? कोण आहे विक्रम टिकरीचा माधव काजी? त्याने त्याने खूप बायकांना फसवलं होत आणि आम्हाला तिघांना ती एकच समजली रे। काय इच्छी भुताड तुमच्या, रडता कशा सांगणार रे? तिथे काय कोण मेलाय काय? मग एखाद्या माणसाचं डोसक बी चालणार नाही तुमच्या रडण्यानं। हा 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 बरोबर, काय म्हणजे तो प्रभाकर पंछी करायचा नाटक? बरोबर, तो मी नव्हेच। बरोबर बरोबर, म्हणजे आमच्या आत्रे साहेबांनी लिहिलेला नाटक तो मी नव्हेच। म्हणजे एक माणूस कापड बदलून बदलून क्षणी येतोय आणि 5-10 बायकांना चुना लावून जातोय। अरे इजी आहे, इजी आहे। अरे तुम्ही तिघ जण सेपरेट सेपरेट आहे,
हे त्यासनी दाखवलं म्हणजे काम झालं. शेपरेट शेपरेट दाखवणार कसं? काटन काट काढायचं. म्हणजे तुम्ही नव्हेत ना तुम्ही नव्हेत करायचं. काय करायचं? अरे पण एवढी नाटक करतो. एक नाटक करायला भारी आहे काय? आता बघ हिथे एक खोली बनेल. हिथे एक खोली बनेल आणि हिथे एक खोली बनेल. सूर्या काय रे? व्यवस्थित चाललंय ना रे सगळं? हा चाललंय चाललंय काम व्यवस्थित चाललंय. कुठे फटी बिटी ठेवू नकोस. ए शर्या त्याची तू काळजीच करू नकोस. हा फटी तू मागण्यात मी अगदी एक्सपर्ट आहे. बोलायचं नाही. शर्या ही मधली खोली मी घेणार. सत्या तू ये इकडे ये इकडे ये. काय इकडे ये? तू काय बोलला रे? काय बोलला? मधली खोली मी घेणार. ये शाना पण ही मधली खोली माझी. तुझा कोपरा हा किंवा हा आवाज तुझी लायक आहे का? आवाज पण लायक नाही मला. अरे सोड रे. अरे 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 जा रे जा रे. तू का रे आवाज देतो? तू मला आवाज दे. अरे अरे मला ना बोलायचं. सोड सोड. काय थांब. हा आता हे तू घे एक्सचेंज करूया ना. अरे चाकू पोरियाला 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 असं मला वाटलं. वाटलं काय रे? गंडवतो का रे? गंडवतो काय? प्रॉब्लेम काय तुमचा? सांगतो ना. ही मधली खोली बोल काय करायचं? एवढाच. ही मधली खोली एवढाच प्रॉब्लेम. मी साले प्रत्येक वेळी महत्वाची गोष्ट तू करणार. त्या प्रेमनाथाचा घरगडी मी आचारी. ठीक आहे ठीक आहे. आपण लोकशाही मार्गाचा अवलंब करू. तिघांच्या नावाच्या तीन चिठ्ठ्या पाडू. ज्याची चिठ्ठी येईल त्याची मधली खोली. हा केलं केलं. चल सिम्पल. व्हेरी सिम्पल. क्या बात है? शाबास. हा 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 चला. सत्या सत्या सत्यानाश नावाचा. सूर्या शरद राव. हा शरद राव. डराव डराव तरी पण शरद राव. हा असो द्या असो द्या. महाराष्ट्र राज्य लॉटरी काढणार मी. तिकीट फ्री. जय बजरंग बली. ओर दे दुश्मन की नली. हाड बाजू ए चल बाजू लिंबू टी. बा आपला थांबला बाजू. अरे पण हे बघा काय हले काय हले काय. मैं निकल रहा हूं बाहर. चुप. मैं बराबर निकल रहे. हा आणि सूर्याची मधली खोली. नाही ना मला माहिती माझं नाव असणार. तुला काय बोललो? हे बघ शरदराव. याला म्हणतात दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. मधली खोली माझी. शरदराव जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बाबा. आई ग आई आया. अरे सूर्या रे सूर्या. ए आगे जाओ आगे जाओ. चल पुढे. चल पीछे. चल आगे जाओ. ए आगे जाओ पीछे. अरे तू आहेस हे बघ. अरे गंडवला. शरदराव 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 गंडवला. कर बाहेर का मध्ये असणार बघ तू. मध्ये असणार. ओ शर्या या या या. काय नाही काय नाही काय नाही. पहिली चिठ्ठी शरदराव. दुसरी चिठ्ठी शरदराव. आणि तिसरी चिठ्ठी. अरे गंडवला का रे? मला सांग आपल्याला खोलीशी मतलब आहे कामाशी? बरोबर. गोम संगती मजा तू येशी. अरे नाचू नका रे. पोरी आल्या. अरे पोरी आल्या. पोरी आल्या. पोरी आल्या. खोलीचं स्वरूप बदलून आपल्याला चकवण्याचा प्रयत्न केलाय. ए जाग खोली नंबर बघ पटकन. ए खोली नंबर तर तोच आहे. हो ना गोरतोय. मी ना तिघा तिघांच्या वाटणीचा एकटाच गोरतोय. मुलाला झोप तरी कशी लागते काय? आता बेड्या पडतील तेव्हा कळेल. हे इकड्या का इकड्या. आता जर त्यांनी आपल्याला बघून पळण्याचा प्रयत्न केला ना तर तू त्याच्या डोळ्यात तिखट घाल आणि तू त्याला दोरीने जखडून ठेव. कळलं?
त्यापेक्षा मी असं करू का? कसं? आता जो झोपलाय ना हळूच जाते आणि त्याच्या डोळ्यात तिखट टाकते. झोपेत डोळे बंद असतात. असू दे, काय काय ना सवय असते. झोपेत तोंड आणि डोळे उघडे ठेवायचे. त्यापेक्षा मी असं करू का? कसं? आता जो झोपलाय ना हळूच जाते, त्याला उठवते आणि त्याच्या तोंडात तिखट टाकते. उठलाय ना आता तो, टाक ना मग डोळ्यात. तसं काहीही करायचं नाहीये. का? हे बघा, कुठलीही व्यक्ती बेसावत असताना तिच्यावरती हल्ला करणं हा दखलपात्र गुन्हा आहे. कशावरून? मला माहितीये. कसं काय? अगं मी लॉ केलाय. दहावी नापास आणि लॉ च्या गोष्टी करते. आणखीन तीन मुलींकडून आमच्याकडे आल्यामुळे आम्ही जातीनं चौकशीसाठी आलो आहोत. 1896. यस सर. तिघींची नाव लिहून घे. लाईन इज स्टँड अप. स्टँड अप. हो हो, स्टँड अप. स्टँड अप लो. हा बोला. वृंदा. वृंदा. खटखटे. खटखटे. आपण? मंदा. हा मंदा. मुरकुटे. मुरकुटे. हा आपण? कुंदा. कुंदा. घोटाळे. घोटाळे. हा वृंदा, मंदा आणि कुंदा. तुमच्या नावातच आहे वांदा. हो, नाव लिहून झाले. 1896. तिघीन बाहेर जाऊन उभं राहायला सांग. प्लीज प्लीज प्लीज. नंतर एकीक हात येऊन तुम्हाला पाहिजे असलेल्या माणसाची ओळख पटवून द्यायची. कळलं? कळलं? माता यू गो. गो? हे लेडीज बाय लोक. अरे इंग्लिश स्टँडिंग अंडर समजिंग आहे का? नाही हाय ना. मग गो ना. गो? गो म्हणजे आउट गेट. बाहेरल्या अंगाला एटिंग रूम. बाहेर बाहेर बाहेर. इंग्लिश बोलताय? कुठे शिकला? चाटे क्लासेस. मेल्या घाट गया. अरे फी साठी एवढे पैसे आणलेस कुठून? घरच्याकडून. ते सगळं मारू दे. त्या शरदरावनी सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित बोललो की नाही? काय काय त्यात? अरे 5-10 मिनिटाचं काम आहे. हा एक गोष्ट कर. काय लागेल तर तुझ्या जमिनीवर अशा आडव्या पाया पडतो. का का? पण जीव गेला तरी तुझं ते मालवणी बोलू नकस. नाही तू मरशील. मला बिमार असतील. बाकी काही म्हणा घाट घ्या. माझ्यापेक्षा तुझा इंग्लिश जरा पॉवर बजाच असा ना. तरी तेरक बोलता था. मिनी इन्स्पेक्टर का काम मैं करता हूँ लेकिन तू सुनने को तयार नाही. आय मेला देवानंद सारखा आकडता. चल पहिलीला बोलव लवकर. पहिली बोलो. पहिली. हा वृंदा खटखटे. खटखटे वृंदा या. साहेब काय विचारते? सरळ सरळ जवाब द्या. कटकट करू नका. हा 1896. त्यांना समजावून सांग माझ्या कामाची पद्धत. पद्धतशीर मिळू सत्य ना साहेब. अत्यंत कडक म्हणून साहेब. काय घेत नाही, खात नाही, पित नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही म्हणजे काहीच नाही. लय उलट्या कवटीची आवाज आहे. साल खातोय, केळं फेकून देतोय. हिंगणघाट मध्ये होता, FBI मध्ये. आता इथं. व्हॉट्स मॅटर इन्स्पेक्टर? कॅप्टन अशोक परांज मी. येस सतू. या बाई कोण आणि मला पाहता क्षणेश बेशुद्ध काय पडताय? कॅप्टन साहेब जास्त जवळ घेऊ नका, डबल बेशुद्ध पडल. इन्स्पेक्टर हा कॅप्टन वगैरे कुणी नाहीये. हा सतीश आहे. सतीश बोरकर. सतीश बोरकर? ओय सतीश बोरकर पडे चिल्लर. आय एम कॅप्टन अशोक परांज पे द नेव्हल ऑफिसर. अंडरस्टँड? तुम्ही स्वतःला कॅप्टन म्हणवता ना? येस. मग एक प्रश्न विचारू का? ऑफकोर्स गो अहेड. कॅप्टन असून या मोडक्या चाळीत का राहिलात? आय लाईक यू. आय एम अदर क्वेश्चन. त्याचं काय बाई? ही जुनी चाळ ही आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. रिपेअर बोर्ड ताब्यात कसं कळलं आणि ताबडतोब वकिलांच्या सल्ल्यासाठी इथं आलो आणि या पडद्यांच्या खुराड्यात राहिलो. पडद्यांचा खुराडा? यु मीन टू से विथ दिस कर्टन्स? त्याचं काय बाई? सवयीचे गुलामा तुम्ही. शिप मधून प्रवास करताना आम्हाला मी केबिन मध्ये तर राहू लागतो. तुमच्या आजूबाजूला पडदे असल्याशिवाय आम्हाला मी झोपच येत नाही. कांट स्लीप यू नो. म्हणून मी काय केलं असेल तर आमचे जुने फाडेकरू पेमा आणि घामा यांना रातोरात बोलवलं आणि ताबडतोब हे पडदे लावून घेतले. काय हो? यस 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 यस. तुम्हाला कसं काय माहिती? आमचा एक तर्क. तर्क काय? 1896. करेक्ट. आमचं डिपार्टमेंट आय विटनेसवर जास्त लक्ष देत नाही, खाली तर्कावर जोर देत आहे.
तुम्हाला आणखीन काय विचारायचं आहे? हो सतू. पण स्टुपिड मी सतू. अरे अरे ती चिपळूणची बाग, ती गुलाबांची फुलं, हे सगळं मी स्वप्नात समजायचं का रे? फूल. हा फूल. युअर फर्स्ट क्लास फूल. बाई विक्रांतच्या डेकवरून प्रवास करताना अस्मानातील तारे मुजवण्याचा कॅप्टनचा फुलबागेशी काय संबंध? इन्स्पेक्टर साहेब, या बाईंच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला दिसतोय. यांना ताबडतोब मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. बाई एका सरकारी अधिकाऱ्यावर आणि तो सुद्धा युनिफॉर्म मध्ये असताना हात उगारल्यावर किती भयंकर शिक्षा होऊ शकते याची तुम्हाला कल्पना दिसत नाही बाई. 7 वर्ष खडी फोडायला जावं लागेल. शिवाय माझी बदनामी केल्याबद्दल मी तुम्हाला कोर्टात खेचू शकतो. म्हणजे एखाद्या टायमाला टाडावी लागेल. मी झाला का राडा? इन्स्पेक्टर साहेब, हा कॅप्टन वगैरे कुणी नाहीये, हा सतीश आहे, सतीश बोरकर. मला लग्नाची खोटी वचन देणारा लुच्चा लपंगा पाजी. होल्ड होल्ड टंग मॅडम. बाई लहान वयात बाहेर कुठेतरी लफडी करायची आणि अंगाशी आलं की आमच्या सारख्या प्रतिष्ठित माणसाला बदनाम करायचं. म्हणजे म्हणतात ना, चोर सोडून सनेच्याला पाहशी. बाई तुम्ही किती आकांत तांडव केलं, किती आदळ आपट केली, तरी साऱ्या जगाला मी ओरडून सांगेन की तुम्ही म्हणताय तो मी नव्हेच, मी कॅप्टन अशोक परांजपेर नेव्हल ऑफिसर अंडरस्टँड सतू. अशा रडताच किती बाहेरल्या घरात तिने सांगितलं असं रडणत नाही माहिती आहे. आमची आहे ना अशी खुल्यावर मारायला सांगा होती गपराव बघू. काय हो आता मालवणी बोलले? विचारता मी खाय मालवणी बोललोय? मी शुद्ध मराठी बोलतोय. तुम्ही जाऊ गो, तुम्ही बघताय त्याचा तुझा गोष्टी मुला मुडदा तुझा. 5 मिनिटं तुला धीर धरव ना. तू काय माका, तू काय माका शिर. चल दुसरीला बोलो. चल दुसरीला बोलो. नाव काय तिचं? अरे मसण्या नाव काय तिचं? रांडेच्या डायऱ्यात लिहिलंय नावात. नाव काय तिचं? माझ्या डोसक्याचं पार भायखळा स्टेशन झालेलं आहे. मंदा मुरकुटे. आले आले मुरकुटे मंदा. या साहेब काय इच्छा ती सरळ सरळ जाऊ द्या, कटकट करू नका आणि आठपा. या देऊ इन्स्पेक्टर. या बाई कोण असं ते मला कानडीतून विचारतायत. तुम्हाला कानडी येत? मागे एकदा वीरप्पनला पकडण्यासाठी कर्नाटकात बदली झाली होती तेव्हा वीरप्पनने शिकवलं. हो मग यांना आधी यांची ओळख मराठीतून करून द्यायला सांगा. मिनीपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंड आहे. तुम्हाला हवा असलेला माणूस हाच आहे? मला वाटतं ना गाव. नक्की काय ते सांगा. मी यांना जवळून बघू का? लांबून परस्थितीचा स्पर्श देखील आम्हाला चालत नाही. जरा टोपी काढता तुमची. अजिबात नाही. आश्रमात असताना खुद्द बापूंनी आमच्या डोक्यावर चढवली होती. आज टोपी काढायला सांगताय, उद्या धोतर सोडायला सांगाल. शी हलकट. हलकट कोणाला म्हणताय बाई? तुला शरा तुला. इन्स्पेक्टर साहेब बघताय काय? श्री मुखात भडकावून द्या बाईंच्या. होल इंडियाला तंबाखू सप्लाय करणाऱ्या लखोबा लोखंडेला या बाई हलकट म्हणतायत म्हणजे रॉंग. एकदम रॉंग. आमच्या समजा पोलीस स्टेशनशी दर महिन्याच्या महिन्याला या लोखंडे शेड करून तंबाखूचा हप्ता येतोय. आता तोंडात अहो नाही इन्स्पेक्टर साहेब. अहो शरद आहे शरद घागरे. मला लग्नाची खोटी वचन देणारा, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये फसवणारा शरद घागरे आहे हा. ठीक आहे आपण मान्य करू की मी तुम्हाला फसवलं. मग आता या क्षणी तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात? शी तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा ना विष खाऊन आत्महत्या करेन मी. झालं तर मग आधीच्याच 2-2 बायका आहेत, त्या तिसरीची भर कशाला? इन्स्पेक्टर साहेब अहो आधी अटक करा या माणसाला. क्षणापूर्वी माझ्या मैत्रिणीला कॅप्टन अशोक परांजपे म्हणून सांगितलं या माणसाने. बाई पुराव्याशिवाय बोलू नका. तुमची मैत्रीण बाहेर गेली आणि ताबडतोब तुम्ही आत आलात बरोबर, तेवढ्या वेळात कॅप्टन अशोक परांजपेचा लखोबा लोखंडे होईलच कसा? आणि आमच्या सगळी बाप माणसं हित असताना. इन्स्पेक्टर साहेब या बाईंच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला दिसतोय. यांना ताबडतोब एखाद्या मांतिकाकडे घेऊन जा, नाहीतर रस्त्यावरून येण्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या बाई शरद घागरे म्हणून चावत सुटतील. हे बघ शरद, तू कितीही नाटक केलीस ना तरी तुझ्या हातात बेड्या नाही अडकवल्या तर नाव नाही सांगणार. दामिनी आपलं मंदाकिनी. बाई तुम्ही किती आकांत तांडव केलात, किती आडाओरड केलीत तरी मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही जो म्हणताय तो मी नव्हेच, मिनीपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंड आहे. बाई तुम्हाला जबानीसाठी पोलीस स्टेशनवर यावं लागेल. तोपर्यंत मी दुसऱ्या बाईची ट्रीटमेंट घेतो. काय घेतो? ट्रीटमेंट घेतो. ट्रीटमेंट नाही घेत, स्टेटमेंट घेतात. काय घेतात? स्टेटमेंट. काहीतरी घेतोय ना नंतर. बस झालं, मला आता कंटाळा आला. नको बाबू मला नाही जमत. नाही नाही मला नाही. आता तुझ्या मालवणी भाषेमध्ये
एकच रवली. हा म्हणतो एकच रवली ना. अरे मग बोलव ना लवकर बाबा. एकच रवली. हा लवकर बोल. कुंदा घोटाळे घोटाळे कुंदा या जल्दी चला या इथे उभे राहा. साहेब काहीच्या ती सरळ सरळ जाऊ द्या घोटाळा करू नका. दोरी कशासाठी आणलीत? त्या बदमाशाला पकडायला. फेकून दे तिकडे. अरे माझ्याकडे पिस्तूल आहे ना. राधे श्याम राधे श्याम परमेश्वर. सुरेश कोण कोण मला पूर्व जन्मीच्या नावाने हाक मारताय? सुरेश कोण? राधे तू ये अशी जवळ ये मला कडकडून आलिंगन दे. शी चार चौघात असं बोलायला लाज ना वाटत? निर्लज्ज कुठला बाई. तुम्ही राधेशा महाराजांना शिव्या देताय? यांची कीर्ती तुमच्या खानापर्यंत पोहोचलेली दिसत नाही. अहो मोठमोठे पोलीस ऑफिसर्स मिनिस्टर्स ऍक्टर्स प्रोड्युसर्स कंडक्टर्स राधेशा यांच्या पायावर लोळण घेतात. लोळण लई पोहोचलेली बुवा आहे ती. हे साधे सुधे बुवा नाहीत. चंद्रस्वामीचे पट्ट शिष्य आहेत. अहो यांच्या आशीर्वादानं बेकार माणसाला नोकरी लागते. नोकरी असलेल्यांना वर्षी जागा भेटते. आणि एखाद्या पोर नसलेल्या बाईने यांची सेवा केली तर तिला बी झटशीने पोर होत्यात. राधे श्याम परमेश्वर हवालदार या बाईंना तीर्थ द्या. तीर्थ नकोय मला. इन्स्पेक्टर साहेब माझी पूर्ण खात्री आहे आपण क्रिकेटर आहोत असं सांगून मला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा हाच तो रुचाल पंगा सुरेश. परमेश्वरा परमेश्वरा अरे काय रे कुभान पाहतोस ना रे तू. कृष्ण अवतरणानंतर आजतकायात या हाताना चेंडूचा सदा स्पर्श देखील झाला नाही रे. बाळ ए बाळ हा अंगार लाव. तुझी सर्व इच्छा पूर्ण होती. माझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मला तुझ्या अंगाराची गरज नाहीये. बाई तुम्ही किती आकांत तांड केलात कितीही आदळापट केलीत तरी मी असायला जगाला सिद्ध करून दाखवेन. तुम्ही म्हणताय तो मी नवेज राधे श्याम राधे श्याम. तुम्हा तिघी मैत्रिणींना फसवणारा माणूस एकच आहे याची अजूनही खात्री वाटते? हो माझी पूर्ण खात्री आहे. एक मिनिट कॅप्टन अशोक परांजपे. यो एक नंबर राधेश्याम महाराज. यो दोन नंबर तुमच्या ओळखीचंच आहे लखोबा लोखंडे. आणि यो तीन नंबर आहेत ना तिघ वाहिले वाहिले. जाऊन सांगा तुमच्या मैत्रिणीसने जावा 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 जावा. हे नाटक अजून संपलेलं नाही तेव्हा या नाटकाचा शेवटचा पडदे पडे पावतोय. कुणी बी जागत हलू नका गडबड बी करू नका. आता खरी नाटकाला सुरुवात होणार आहे. तयार राहा तयार राहा तयार राहा. हो ताई लोक या हो या. सतू तू आणि पेमा घमा तुम्ही सुद्धा. आम्ही वाईट तुमची गंमत केली. हा गंमत काय कुंदा मंदा आता इथे क्षणभरही थांबायचं नाही. चला थांबा पोरणू. कुठं जाताय? आपापल्या घरी. यांना म्हणावं अशी वेषांतराची नाटकं करून आणि थापा मारून पोरी नाही गटवता येत. आणि तुमचं काय? या पोरांना चोरून भेटत होता तेव्हा आई वडिलांना विचारून भेटत होतात की थापा मारून? प्रेमात आणि लढाईत सगळं माफ असतं पोरीनं. म्हणून की आम्ही या मोडक्याच आईत संसार करायचा का? काओ आम्ही नाही केला. चांगली 30 वर्ष केलं की थांबा. अरे आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती. आपण आधी लग्न केलं नंतर आपल्या बायकांवर प्रेम केलं. आता प्रेमाचा मंत्र बदललाय तंत्र सुद्धा बदललंय. अरे वय पण माणसाची माणुसकी नाही ना बदलली. ती तरी आहे का यांच्याकडे? हा पूर्ण एकच सांगतो माणुसकी नसती ना तर या घामानं आणि पेपानं एक पाऊल सुद्धा टाकलं नसतं या खोलीत. हजारोनी हुंडा मोजलात ना तरी अशी गुणी पोरं नाही सापडायची तुम्हाला. यांना जर योग्य संधी मिळाली ना तर हीच पोरं आकाशाला गवसणी घालतील. पेम्या पेम्या कशा पाहिजे तोंडाची वा फुकाट घालतो यास. अरे आजकालच्या पोरी नवऱ्या मुला संगट लागी नाही करत चैनीच्या वस्तू संगट करतात. काय आहे या पोरांकडे? आहे काय बुला काय टीव्ही आहे बर्फाचं कपाट आणि फर्निचर आहे आणि या समद्या वस्तू ही पोरं आता या घडीला या पोरीस ते घेऊन शनी देणार आहेत का? हे बघा टीव्ही फ्रीज आम्ही सुद्धा मागत नाही आहोत पण राहायला जागा ती तरी नको का व्यवस्थित? ह्या एवढ्याशा खोलीत तिघींना जिवंत गाडून नाही घ्यायचंय आम्हाला. पण या चाळी तुम्हाला कायमचं राहायला सांगतोय कोण? जावा तुम्ही पण एक गोष्ट ध्यानात ठेवा या चाळीतल्या 60 कुटुंबाचा एकमेकाला भक्का माधार आहे. ही पावत ही चाळ कवा बी कोसळणार नाही. आम्हाला इतरांशी काय करायचंय आम्हाला फक्त आमचा संसार महत्वाचा आहे. असं वय वा वा ताई चाळीत राहणाऱ्या माणसाची नाही पटणार तुमचे विचार. जावा जावा तुम्ही. अरे या पोरांची पारखच झाली नाही तुम्हाला नाही
चाळीत कंचा भी उत्सव असला ना तरी या पोरांची हाजरी समद्यांच्या अधुकर असती. गेल्या साली माझ्या पोरीचं लगीन होत त्या टायमाला तिचा सक्क भाव करणार नाही एवढी धापाळ या पोरांनी केली होती. चाळीतला कोणी भी हॉस्पिटलात असता तर त्याच्या उशाजवळ बसून रात रात जागरण न करणारी पोर आहे ती. जावा जावा तुम्ही पोरो, तुमच्या लग्नाची जिम्मेदारी आमची. एका महिन्याच्या आत एका मांडवात नाही तिघांचं भार उडवलं तर गाठगेची अवलाद सांगणार नाही. अरे माझ्या काय पाया पडता ह. आता आपापलं पारसं सांभाळा घट्ट धरून ठेवा. चले प्रेम्या आपलं काम झालं. चला मजा करा.